पहिला जो पार्ट आहे आपला, सुरुवात जी आपण करतो, पहिला पार्ट आहे आपला जीएसटी इंट्रोडक्शन। आता जीएसटी हा टॅक्स कधीपासून आला? याच्या अगोदर काय होतं तुम्हाला माहिती आहे? वॅट होता। आता अगोदर गव्हर्नमेंट वॅट घेत होता, किती तुम्ही ऐकलंय, एक्साइज ड्युटी ऐकलंय? इम्पोर्ट जेव्हा करताना तेव्हा कस्टम ड्युटी लागते, इम्पोर्ट एक्सपोर्टवरती कस्टम ड्युटी आहे। आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग केलं जायचं, मॅन्युफॅक्चरिंग त्यावेळेस एक्साइज ड्युटी यायची। म्हणजे गुड्स ज्यावेळेस विकले जातात, गुड्सचे सेल्स होतो, तेव्हा वॅट लागत होता, मॅन्युफॅक्चररला एक्साइज ड्युटी होती। आता ही पेट्रोलवरती एक्साइज ड्युटी लागते सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि वॅट लागतो स्टेट गव्हर्नमेंटचा। म्हणजे पेट्रोलवरती दोन्ही प्रकारच्या गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो, सेंट्रल गव्हर्नमेंटला पण टॅक्स मिळतो आणि स्टेट गव्हर्नमेंटला पण टॅक्स मिळतो। अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे काय? वाईन, दारू, याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटला एक्साइज ड्युटी पण मिळते आणि वॅटही मिळतो। मी काय म्हणतो ऐका, आता पण पेट्रोलवरती सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्साइज ड्युटी आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा वॅट आहे। आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की पेट्रोलचा भाव वाढला तर जे भाजप शासित प्रदेश होते, जिकडे भाजपचे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांचा स्टेट वॅट कमी केला, त्यामुळे पेट्रोलचा भाव कमी झाला। थोडा राज्याने कर कमी केला, थोडा केंद्राने कर कमी केला, तरच पेट्रोल स्वस्त होऊ शकतो। जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलची किंमत वाढली तर पेट्रोलियम कंपन्यांना त्यांचं प्रॉफिट मेंटेन ठेवण्याकरता एक ठराविक रेट हा घ्यावाच लागेल पेट्रोलचा। मग नागरिकांना पेट्रोल स्वस्त कधी पडेल? जर केंद्राने आणि राज्याने आपले कर कमी केले तरच त्यांना पेट्रोल थोडासा स्वस्त पडू शकेल। मग ऑइल कंपन्यांनी पेट्रोलचा भाव वाढवला कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली, आणि राज्यांनी कुठे 5 रुपये कुठे 10 रुपये हा कर कमी केला, वॅट जो होता तो कमी केला, त्यामुळे काही राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयाच्या आसपास आलं। पण आपल्याकडे ठाकरे सरकार जेव्हा होतं त्यांनी सांगितलं आम्ही काय वॅट कमी करणार नाही पेट्रोलवरचं, त्यांनी कमी केलं। मला सांगायचं हे की आजही एक्साइज ड्युटी आणि वॅट काही गुड्सवर लागतो। पेट्रोलवरती एक्साइज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, वॅट स्टेट गव्हर्नमेंटची आहे, आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन दारूवरती फार मोठा कर मिळतो सगळ्याच राज्यांना, सगळ्याच राज्यांना फार मोठा कर मिळतो, आणि त्यामध्ये संपूर्ण जो कर आहे त्यात दोन भाग जे येतात, एक एक्साइज ड्युटी जेव्हा दारू बनेल तेव्हा आणि विक्री होईल तेव्हा वॅट, हे दोन्ही कर राज्यांनाच मिळतात। याच्यावरती आजही जीएसटी लागत नाही। ओके, थोडं लक्षात घ्या, आपलं बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला मी काय। जेव्हा आपण लॉ शिकतो ना तेव्हा आपण फॅक्ट समजून घेतो, वास्तव समजून घेतो, काय आहे ते, कुठे लिहिलंय, कुठनं आलंय, त्याचे सोर्स काय आहे हे समजून घेतो। आणि ज्या माणसांना लॉ माहिती नसतो, कायदा माहिती नसतो, त्यांनी जे ऐकलेलं असतं, त्यांना कोणतरी सांगितलेलं असतं, तेच ते खरं मानत असतात। म्हणजे चुकीच्या माहितीवरती बऱ्याच वेळा आपण अवलंबून राहू शकतो जर आपल्याला सोर्स माहीत नाही, ही माहिती अधिकृत आहे की नाही। आपल्याकडे एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, तिथे बरीच माहिती रोज पाठवली जाते, त्याचं कोणी व्हेरिफिकेशन करत नाही यातलं खरं काय खोटं काय। त्यामुळे एखादी अफवा उठवायची असेल तर अशा प्रकारची जी काय माध्यमं आहेत ती वापरली जाऊ शकतात, आणि त्याची शिकार आपण होऊ शकतो। आपल्यावरती चुकीचा प्रभाव, चुकीच्या गोष्टीची पब्लिसिटी
या अशा माध्यमातून होऊ शकते का? आपण सावध राहिलं पाहिजे की तुम्हाला एखादी गोष्ट ज्यावेळेस सांगितली जाते त्याचा सोर्स काय, त्याचं जे खरेपण आहे त्या बातमीचं ते आपण व्हेरीफाय करून घेतलं की बातमी खरी आहे का खोटी आहे. एक मराठी शब्द आहे सत्यता, ही सत्यता आपण पडताळून पाहिली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत विश्वास ठेवतो आपण आणि ती गोष्ट चुकीची असेल तर आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो, आपण चुकीच्या दिशेने जाऊ शकतो, आपले विचार भरगडू शकतात. सगळ्यात पहिले लक्षात घ्या की टॅक्स काय, टॅक्स काय, टॅक्सचा उद्देश काय. टॅक्सचा उद्देश काय, प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा असतात, त्या गरजा तो उद्योगधंदा व्यवसाय काय करत असेल, नोकरी करत असेल, तशा आपल्या सामूहिक गरजा आहेत. तुम्हाला जर एका शहरून दुसऱ्या शहरात जायचं असेल, तुम्हाला रस्ता पाहिजे, तुम्हाला गाडी पाहिजे, मग जेव्हा आपण एस टी म्हणतो, ट्रेन म्हणतो, ह्या कोणाच्या मालकीच्या आहेत, ह्या सरकारच्या मालकीच्या आहेत. मग सरकारला त्या रेल्वे मार्ग बनवण्याकरता जमीन घ्यायला लागते, ती जमीन घेऊन जमीन अधिग्रहण करून मग त्याचा एक वेगळा कायदा आहे, जमीन अधिग्रहण कायदा, त्या कायद्यानुसार त्या जमिनीचं अधिग्रहण केलं जातं आणि जे ओनर असतात जमिनीचे त्यांना पैसे दिले जातात आणि मग ती जागा घेऊन त्याच्यावर गव्हर्नमेंट रस्ते बनवतं, रेल्वे मार्ग बनवतं, इंडस्ट्री बनवतं, जिकडे तरुणांना नोकऱ्या मिळतील, नागरिकांना नोकऱ्या मिळतील. मग सरकारचं काम काय, जशा प्रत्येकाच्या एक इंडिव्हिज्युअल गरजा आहेत तशा लोकांच्या समाजाच्या गरजा आहेत, रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, शाळा काढणं, वीज बनवणं, लोकांपर्यंत वीज पोहोचवणं, या सगळ्यासाठी पैसा लागतो ना. हा पैसा कुठं मिळणार, सरकार काय करणार, आपल्यामधलेच आपले कोणतरी प्रतिनिधी आहेत, ते आपल्याकरता कार्य करतात. तेव्हा आपल्याकडनं जर त्यांनी पैसे घेतले, आपण पैसे दिले, तरच ते हे कार्य करू शकतील. पण कोणी स्वखुशीने पैसे देत नाही. म्हणजे जर का डेव्हलपमेंटसाठी पैसा पाहिजे तर जो आर्थिक बोज आहे तो कोण घेणार, जे फिनान्शियल बर्डन आहे ते कोण घेणार, नागरिकच घेणार. मग नागरिकांवरती जबरदस्ती काही अमाऊंट देण्याची सक्ती केली जाते, त्याला टॅक्स म्हणतात. काही अमाऊंट दिली जाते, टॅक्स हे काय, नॉट अ व्हॉलंटरी पेमेंट, कोणी स्वइच्छेने ऐच्छिक स्वइच्छेने कोणी पैसे देत नाही, हे डोनेशन नाही आहे, तर हे एनफोर्स कॉन्ट्रीब्युशन आहे. टॅक्स हे काय, जबरदस्तीने वसूल केलेले पैसे आहेत आणि त्यातनं काय केलं जातं, लोकांच्या हिताकरता काही योजना बनवल्या जातात. लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांच्याकडे कायदेशीर अधिकार असतात आणि त्या कायदेशीर अधिकारातना, किंवा महानगरपालिका आहे ते टॅक्स घेत असतील तर त्यांच्याकडे कायदेशीर अधिकार असतात आणि त्या कायदेशीर अधिकारातना ते काही अमाऊंट ही लोकांकडनं वसूल करतात, द्यावीच लागते. आणि मग ती अमाऊंट जी आहे ती अमाऊंट घेऊन लोकांच्या हिताची कार्य करणं हे महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांचं काम आहे. तर टॅक्स काय आहे, एक आर्थिक बोज आहे जो नागरिकांवरती टाकला जातो, कायदेशीररित्या त्यांच्याकडनं काही अमाऊंट वसूल केली जाते आणि ती लोकांनी त्याकडे वापरली जाते. इन सिंपल वर्ड्स, टॅक्स इज नथिंग बट मनी दॅट पीपल हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट विच इज यूज टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. पब्लिक सर्व्हिसेस देण्याकरता सरकार ते पैसे लोकांकडनं घेतं, लोकांवरतीच ते खर्च करतं. आता टॅक्स हे दोन प्रकारचे आहेत. जर तुम्हाला विचारलं किंवा आपण एक पब्लिक प्रश्न विचारला की तुम्ही किती टॅक्स भरला आहे का, तर बरेच लोक म्हणतात की आम्ही काय टॅक्स भरत नाही. जेव्हा आपण टॅक्स भरत नाही असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा डायरेक्ट टॅक्स आहे. तुम्ही टॅक्स जेव्हा भरता तो इन्कम टॅक्स भरत असाल, तर जो पर्सन टॅक्स पे करतो त्याला अवेअरनेस, असं माहिती असतं की मी टॅक्स भरतो आहे, त्याला जाणीव असते की मी टॅक्स भरतो आहे, तो डायरेक्ट टॅक्स आहे. ज्या व्यक्तीवरती टॅक्स लागतो तो भरतो. आणि इन्कम टॅक्स जो आहे तो प्रोग्रेसिव्ह इन नेचर आहे, म्हणजे एखादा व्यक्ती जास्त पैसे कमवतो तो जास्त टॅक्स भरतो. एखादा व्यक्ती मर्यादित इन्कम दिला असेल तर त्याच्याकडे सरकार टॅक्स घेत नाही, 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत एखादा इन्कम असेल तर त्याला लागणारा टॅक्स जो आहे तो माफ होतो. म्हणजे जर एखाद्याचा इन्कम 5 लाखापर्यंत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स द्यायला लागत नाही.
पण 5 लाख ते 10 लाख 20% टॅक्स द्यायला लागतो. त्यावेळेस 2.5 ते 5 लाखावरती पण 5% टॅक्स द्यायला लागतो. 10 लाखाच्यावरती जी अमाऊंट येते त्याच्यावर 30% टॅक्स लागतो. म्हणजे जेवढा इन्कम वाढेल तेवढं काय होईल, प्रोग्रेसिव्ह इन नेचर, जास्त टॅक्स भरायला लागेल, टॅक्स हा जास्त भरायला लागेल. आता GST आपला इनडायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स. ओके, आता एक बिस्किट हा प्रकार आहे, हा नॉर्मली कोणी खाल्ला नाही असं होत नसेल. काय करतील लोक, खातात, छोटी मुलं पण खातात, वयस्कर व्यक्ती पण खातात, सगळे खातात. चहा बरोबर बिस्किट खाणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. या प्रवासामध्ये आपल्याला थोडी भूक लागली तर आपण मग चहा मागून बिस्किट खातो, ही नॉर्मल गोष्ट आहे. आता बघा तुम्ही की बिस्किटावरती दिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स दिलेलं असतं. त्यामध्ये टॅक्स आपण किती भरतोय हे आपल्याला माहीत नाही, म्हणजे बघत नाही, वाचत नाही, समजून घेत नाही, आपल्याला कळत नाही. तर एखादा भिकारी असतो तो जो टॅक्स देतो तो सेम टॅक्स एक श्रीमंत व्यक्ती, एक करोडपती आहे, तो पण तोच देईल. इनडायरेक्ट टॅक्स हा काय, रिग्रेसिव्ह इन नेचर आहे. जो खरेदी करतो ती वस्तू यावर टॅक्स लागतोय, त्याची कमाई किती आहे, कंझ्युमर जे आहेत ते इक्वली टॅक्स बर्डन बेअर करतात. त्यांची ॲबिलिटी टू पे किती आहे बघितलं जात नाही. भिकाराची ॲबिलिटी टू पे वेगळी आहे आणि मुकेश अंबानींची ॲबिलिटी टू पे वेगळी आहे, पण दोघांनाही जेव्हा त्या जर ते बिस्किटचा एखादं पॅकेट परचेस करतील त्याची किंमत जी असेल त्या जो टॅक्स ते पे करतील तो टॅक्स भिकाऱ्याकरता आणि करोडपती माणसाकरता सेमच असणार आहे. ते बघितलं जात नाही की त्या माणसाची अर्निंग कॅपॅसिटी काय आहे, पेईंग कॅपॅसिटी काय, बघितलं जात नाही. त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स जो आहे हा रिग्रेसिव्ह इन नेचर आहे आणि डायरेक्ट टॅक्स जो आहे तो प्रोग्रेसिव्ह इन नेचर आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये द पर्सन पेईंग द टॅक्स ऑन टू द गव्हर्नमेंट कलेक्ट द सेम फ्रॉम द अल्टिमेट कन्झ्युमर. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की इन्सिडन्स ऑफ द टॅक्स इज शिफ्टेड टू द अदर पर्सन, शिफ्टेड टू द अदर पर्सन. आता टॅक्स, डायरेक्ट टॅक्स जो आहे ह्याचा टॅक्स आहे तोच ते बर्डन बेअर करतो, आणि इनडायरेक्ट टॅक्स जो आहे ह्याचं बर्डन जे आहे हे पहिल्यांदा एक व्यक्ती टॅक्स भरतो, मग तो बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट करतो. आता हे कशा प्रकारे तुम्हाला सांगतो बघा. मॅन्युफॅक्चरर वस्तू बनवतो, ओके, डिस्ट्रीब्युटर पुढे मॅन्युफॅक्चरचे गुड्स घेतो, ते रिटेलरला देतो, रिटेलर कन्झ्युमरला देतो. जर या प्रकारे कन्झ्युमरला गुड्स मिळत असेल GST कोणी भरा, कोण भरतो, व्यापारी भरतो, म्हणजे व्यापाराच्या पॉकेटमधनं जातो का कन्झ्युमरच्या पॉकेटमधनं जातो, लक्षात घ्या. आता 1 लाखाची वस्तू आहे, 1 लाखाची मॅन्युफॅक्चरर जो आहे त्यांनी एक वस्तू सेल केली, सप्लाय केली डिस्ट्रीब्युटरला, तर त्यावर त्याला गव्हर्नमेंटच्या कायद्याप्रमाणे, गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 18% टॅक्स घ्यायचा असेल, तर इनव्हॉइस बनेल 1,18,000. इनव्हॉइस बनेल 1,18,000, 1,000 मॅन्युफॅक्चररच्या मालाची किंमत आणि 18,000 रुपये हा टॅक्स आहे. इनव्हॉइस व्हॅल्यू झाली 1,18,000. आता हे जे 18,000 आहेत, हे 18,000 आपण धरून चालू की मॅन्युफॅक्चररकडे कुठलाही टॅक्स त्यांनी भरलेला नाही आहे. त्यांनी जे मटेरियल वापरलं मॅन्युफॅक्चरिंग करायला त्यात त्याला कुठलाही इनपुट टॅक्स क्रेडिट नाही आहे असं आपण इथे समजून चालू नीले. 18,000 रुपये गव्हर्नमेंटला जमा केले ही जबाबदारी आहे मॅन्युफॅक्चररची. आता इकडे 1 लाखाची व्हॅल्यू होती, टॅक्स वाढला 18,000, 1,18,000 काय झालं, त्याचं इनव्हॉइस व्हॅल्यू झाली. इथपर्यंत क्लिअर आहे. आता ज्या वेळेस डिस्ट्रीब्युटरकडे ही वस्तू जाईल त्याची कॉस्ट 1 लाख होती, ओके, टॅक्स लागला होता 18,000, कॉस्ट 1 लाख होती, कॉस्ट किती होती 1 लाख. या 1 लाखावरती डिस्ट्रीब्युटरनी आपलं प्रॉफिट ॲड करायला ठरवलं 11,200. ही सेलिंग प्राईस किती होईल, 1,11,200 होईल. या 1,11,200 18% त्याला टॅक्स घ्यायला लागेल GST, म्हणजे 1,11,200 + 20,000 16 केले
तर 1,31,291.20 एवढी त्याची इनव्हॉइसची व्हॅल्यू होईल. राईट आहे. आता डिस्ट्रीब्युटर ज्या वेळेस हे सप्लाय करेल तेव्हा कोणाला करेल, रिटेलरला करेल. रिटेलर करणार तो किती रुपये घेतो, 1,31,291. त्यात तो काय सांगतो की माझ्या मालाची किंमत ही 1,12,200 आहे आणि तुम्ही टॅक्स मला द्या 20,016. आता 20,016 हा टॅक्स जमा करायचा डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटरला टॅक्स जमा किती करायचा आहे, 20,016. ओके. पण त्यांनी ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररकडून गुड्स घेतले त्यावेळेस त्यांनी 18,000 टॅक्स दिला आहे, 18,000 टॅक्स दिला आहे. हे जे 18,000 टॅक्स दिलेलं आहे हा 18,000 त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून या 20,000 वजा करता येईल. ऑलरेडी मी जे गुड्स घेतले त्याच्यावरती 1,00,000 टॅक्स दिला आहे आणि जे 11,200 आहेत त्याच्यावरचा टॅक्स 2,016 बनतो, तो मला देणं आहे. मग तेवढे 2,016 जे आहेत तेच त्याला फक्त काय करायचे, गव्हर्नमेंटला द्यायचे. म्हणजे ह्याच्या लेवलला ह्याने काय केलं, टॅक्स कलेक्ट केला 18,000. ह्याच्या लेवलला यांनी 18,000 वजा केले तर टॅक्स किती कलेक्ट केला, 2,016. म्हणजे ह्याच्यावर जे बर्डन आलं, किती बर्डन आलं, 20,016. याचा त्यांनी 18,000 काय केलं, शिफ्ट केलं, पुढच्यावर टाकलं. आता पुढच्याने जेव्हा परचेस केलं तेव्हा त्याला 20,016 टॅक्स द्यायला लागला आहे. वस्तूची किंमत किती होती, 1,11,200. या 1,11,200 त्यांनी आपलं प्रॉफिट ॲड केलं 24,640 आणि मालाची किंमत झाली 1,35,840. ही मालाची किंमत झाली. 18% जी एस टी लावला पुढे तो येतो 24,451.20 आणि इनव्हॉइस व्हॅल्यू होते 1,60,251.20. आता जी एस टी त्यांनी रिटेलरने विकले कोणाला, कन्झ्युमरला. तर कन्झ्युमरकडून त्यांनी टॅक्स किती घेतला, 24,451. ओके. याच्यामध्ये रिटेलरने जेव्हा डिस्ट्रीब्युटरकडून माल घेतला होता तेव्हा टॅक्स किती दिला होता, 20,016. 20,016 आहे ना. मग या 24,451 20,016 वजा केले तर 4,435.20 रुपये देणं गव्हर्नमेंटला, एवढंच याचं ऑब्लिगेशन राहतं, याची जबाबदारी राहते. कारण त्यांनी जे व्हॅल्यू ॲडिशन केलं 24,640 तेवढाच टॅक्स तो देणं आहे आणि तो टॅक्स किती होतो, तेवढा तो देईल. त्याला इनपुट टॅक्स मिळेल, क्रेडिट मिळेल 2,016 आणि त्याचा टॅक्स येईल 4,435.20. म्हणजे जो आउटपुट टॅक्स आहे त्यातनं इनपुट टॅक्स वजा केला जातो आणि जी अमाऊंट आहे तीच गव्हर्नमेंटला देणं ही जबाबदारी राहते. ज्याने वस्तू ती इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्यावर जो इनपुट टॅक्स दिला आहे तो त्याला आउटपुट टॅक्समधनं वजा करून, जेव्हा मी वस्तू घेतली 1,00,000 तेव्हा 1,00,000 टॅक्स देऊन घेतली. आता 1,00,000 ज्या वेळेस 11,200 ॲड केले तेव्हा ह्या 11,200 टॅक्स देणं एवढंच डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. त्याच्या लेवलला प्रत्येक जण आपल्या लेवलला आपला टॅक्स देतो, जो अगोदर दिलेला आहे तो टॅक्स कापून घेतो, म्हणजे बर्डन त्याच्यावर राहत नाही. 1,00,000 परचेस केलं होतं, 1,00,000 जे परचेस केलं होतं या 1,00,000 टॅक्स काय केला त्यांनी, पास ऑन केला पुढच्याकडे. पुढच्यानी 1,11,200 झाले त्यावर प्रॉफिट ॲड झालं, जी सेल प्राईस झाली, जेवढं त्यांनी प्रॉफिट ॲड केलं तेवढा टॅक्स देण्याची जबाबदारी ही त्या लेवलला त्या चेनमधल्या त्या व्यापाराची असेल. म्हणजे इथे कुठेही तुम्ही बघाल तर मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरकडे जर 1 रुपया पण टॅक्स स्वतःच्या पॉकेटमध्ये दिलं, स्वतःच्या पॉकेटमधून ते 1 रुपया देत नाहीत. त्यांना पुढच्या लेवलला जेव्हा ज्यावेळेस ते माल पुढे पाठवतात त्यावेळेस टॅक्सही पुढे जातो. जो टॅक्स मिळतो तो ते भरतात आणि जो टॅक्स यांनी दिलेला आहे मॅन्युफॅक्चररला तेवढा तो काय घेतो, खाली इनपुट टॅक्स क्रेडिट घेतो, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स करतो. 1,00,000 वस्तू होती ती शेवटी त्याची कॉस्ट 1,60,291 होते. ओके.
इथे 1,35,840 प्लस याचं मार्जिन, याची जी कॉस्ट आहे ती ॲड झाली 24,491.20 झाले. आता टॅक्स बॉर्न बाय कंज्युमर किती आहे? पहिल्या लेवलला यांनी 8,000 जमा केले, दुसऱ्या लेवलला 2,016 जमा झाले, तिसऱ्या लेवलला 4,435.20 जमा झाले, एकूण 24,451.20 रुपये टॅक्स कोणाला मिळाला? गव्हर्नमेंटला मिळाला. पहिल्या लेवलला मॅन्युफॅक्चरनी 8,000 जमा केले, दुसऱ्या लेवलला डिस्ट्रीब्युटरनी 2,016 जमा केले, तिसऱ्या लेवलला काय दिल्यावरती होलसेलर रिटेलर रिटेलरनी 4,435.20 जमा केले. हेच इकडे दिलेले आहे. आता ह्या 4,000 जे जो टॅक्स कंझ्युमरच्या पॉकेटमधनं गेला तेच गव्हर्नमेंटचं काय टॅक्स कलेक्शन आहे, ज्यामधनं गव्हर्नमेंट काय करणार डेव्हलपमेंटसाठी हा पैसा वापरणार. तर इथे पहिल्यांदा बर्डन कोणावरती येतं? जो पहिला वस्तू विक्रेत्यावरती येतं, मग तो बर्डन शिफ्ट करतो दुसऱ्याकडे. बर्डन शिफ्टिंग जे आहे, बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन, हे इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जी एस टीमधला किंवा वॅटमधला, की जो जेवढं व्हॅल्युएशन करतो तेवढ्यावरती टॅक्स देण्याची जबाबदारी त्याची राहते. कारण ती वस्तू ज्यावेळेस तो परचेस करतो, म्हणजे इन्वर्ट ज्यावेळेस ती वस्तू होते परचेस होते, त्यावेळेस त्याला टॅक्स देऊनच ती वस्तू घ्यायला लागते. गव्हर्नमेंटचा हा एक महत्त्वाचा जे फीचर बघा काय आता या प्रकारच्या टॅक्सचे, अँड इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इड इन इंडिया, इनडायरेक्ट टॅक्सेस कॉन्ट्रीब्यूट मोर दॅन 50% ऑफ द टोटल टॅक्स रेव्हन्यूज ऑफ सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट. जी एस टी कशावर लागतो? गुड्स आणि सर्व्हिसेसवर लागतो. इट इज लेव्हीड ऑन कमोडिटीज ॲट द टाइम ऑफ सप्लाय. आता हा टॅक्स सप्लायवर आहे. एक्साइज ड्युटी कशावरती होती? मॅन्युफॅक्चरवर होती. वॅट सेल्स ऑफ गुडवर होता. सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली तर त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स लागत होता. इथे सप्लाय हा इव्हेंट आहे, टॅक्सेबल इव्हेंट काय? सप्लाय. मॅन्युफॅक्चरर सप्लाय करो, ट्रेडर सप्लाय करो, सर्व्हिस प्रोव्हायडर सर्व्हिस सप्लाय करो, कुठल्या प्रकारे सप्लाय केला तर टॅक्स लागेल. ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑर मॅन्युफॅक्चरर ऑर परचेस ऑर सेल ऑर इम्पोर्ट एक्सपोर्ट देअर ऑफ, हे सगळं यामध्ये कवर होतं. सप्लायमध्ये सप्लायमध्ये काय कवर होतं? मॅन्युफॅक्चरिंग कवर होतं, परचेस सेल इम्पोर्ट एक्सपोर्ट हे सगळं कवर होतं. तुम्ही सप्लाय केला आहे, आउटवर्ड सप्लाय, सप्लाय घेतला आहे, इनवर्ड सप्लाय. तो सप्लाय गुड्सचा असेल किंवा सप्लाय सर्व्हिसेसचा असेल, सप्लाय असेल. टॅक्स ऑन कमोडिटीज अँड सर्व्हिसेस, ज्यावेळेस गुड्स किंवा सर्व्हिसेस याचा सप्लाय होईल त्यावर टॅक्स लागेल. हे जी एस टीमधलं एक वैशिष्ट्य आहे. शिफ्टिंग ऑफ बर्डन बघितलं आपण. देर इज अ क्लिअर शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन इन रिस्पेक्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. फॉर एक्झाम्पल, जी एस टी पेड बाय द सप्लायर ऑफ द गुड्स इज रिकवर्ड फ्रॉम द बायर बाय इन्क्लुडिंग द टॅक्स इन द कॉस्ट ऑफ द कमोडिटी. मी 1,00,000 18,000 देऊन ती वस्तू घेतलेली आहे, ते 1,18,000 आहेत. त्यातले जे 18,000 आहेत ते मी कोणाला वसूल करीन? मी ज्याला सेल करीन, म्हणजे जो बायर आहे त्याच्याकडे वसूल करीन. म्हणजे माझे जे कष्ट होते 18,000 ते मी बायरवर टाकले. बायर जर पुढे दुसऱ्याला सेल करेल त्याच्याकडे वसूल करेन. याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ बर्डन. नो परसेप्शन ऑफ डायरेक्ट पिंच. आता इथे कसं आहे की माझं नुकसान झालं आहे हे जर मला कळलं तर मला त्रास होतो, पण तुमचं नुकसान झालं आहे ते मला कळतच नाही. तुम्हाला विचारलं जातं की या वस्तूची किंमत किती, तुम्ही सांगता की मोबाईल 5,000 आहे, त्यात तुम्ही टॅक्स किती जमा करताय तुमच्या माहितीत नसतं. यू आर नॉट अवेअर ऑफ द टॅक्स अमाऊंट. तुम्हाला त्रास होत नाही. नो परसेप्शन ऑफ डायरेक्ट पिंच. सी इज व्हॅल्यू ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस ही जनरली इनबिल्ट इन द प्राइस ऑफ द कमोडिटी. त्या वस्तूच्या किमतीमध्ये टॅक्स इन्क्लूड असतो, त्यामुळे त्याचा त्रास होत नाही, टोचत नाही, ते पोचत नाही की मी टॅक्स दिला. मोबाईल 4,000 आहे, मी टॅक्स 1,000 रुपये दिला, हा त्रास होत नाही.
टीव्ही वरती या स्मार्ट टीव्ही वरती 28% टॅक्स आहे. तर 25,000 कॉस्ट मला पडलेली आहे, जर का तो टॅक्स नसता तर टीव्हीची कॉस्ट किती कमी झाली याची विचार करा. 25,000 ही किंमत जी आहे ही 128% आहे. कंज्युमर पेज द सेम विदाउट ऍक्च्युअली नोईंग दॅट ही इज पेईंग टॅक्स टू द गव्हर्नमेंट. टॅक्स पेअर डज नॉट परसिव अ डायरेक्ट पिंच वाईल पेईंग इनडायरेक्ट टॅक्सेस. त्याला त्रास होत नाही, कळत नाही, कारण की त्याने टॅक्स दिलेला आहे. माझे थोडी नुकसान झालं अशी भावना माझ्यामध्ये आली तर मला त्रास होतो, पण कुठेही जाणीवच होत नाही की आपण एक्स्ट्रा काहीतरी पेमेंट करतोय, अननेसेसरी पेमेंट करतोय अशी भावनाच निर्माण होत नाही, कारण की जी कॉस्ट सांगितली जाते एखाद्या गुड्सची किंवा सर्व्हिसची ती इन्क्लुडिंग टॅक्स असते. आता ज्यावेळेस वस्तूच्या किमतीमध्ये टॅक्स पण लागतो त्यावेळेस त्यामध्ये वाढ होते, इन्फ्लेशनरी आहे. इनडायरेक्ट टॅक्समुळे काय होतं की वस्तूची किंमत वाढते. प्राइसेस ऑफ कमोडिटी सर्व्हिसेस अँड लीड्स टू इन्फ्लेशनरी ट्रेंड. साधी किंमत वाढणार त्याची. वाइडर टॅक्स बेस छोट्या मोठ्या वस्तूवरती, नेसेसरी वस्तूवरती पण काही वस्तूवर टॅक्स लावला आहे, पण टॅक्सचे वेगवेगळे रेंज आहेत. 5%, 12%, 18%, 28%. अनलाईक डायरेक्ट टॅक्स द इनडायरेक्ट टॅक्सेस हॅव अ वाइडर बेस. मेजॉरिटी ऑफ द प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस आर सब्जेक्ट टू द इनडायरेक्ट टॅक्सेस विथ लो थ्रेशो. प्रमोट सोशल वेलफेअर. आता तुम्ही बघाल तर काही हार्मफुल प्रोडक्ट्स आहेत, अल्कोहोलिक प्रोडक्ट, टोबॅको प्रोडक्ट. This not only checks their consumption but also enables the state to collect substantial revenue. म्हणजे टोबॅकोवरती, दारूवरती गव्हर्नमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स लावतो आणि कायम तो टॅक्स वाढत राहतो, आणि ह्यातनं गव्हर्नमेंटला असं वाटतं की ते सोशल वेलफेअर प्रमोट करतात, म्हणजे किंमत वाढवली म्हणून काय सिगरेट ओढणारे कमी सिगरेट ओढत नाहीत, दारू पिणारे कमी दारू ओढत पीत नाहीत. पण एक म्हटलं जातं असं की ह्यातनं गव्हर्नमेंट एक समाज कार्य करतं, सोशल वेलफेअर करतं. प्रोग्रेसिव्ह इन नेचर. जनरली इनडायरेक्ट टॅक्सेस आर रिग्रेसिव्ह इन नेचर. डायरेक्ट टॅक्स काय प्रोग्रेसिव्ह इन नेचर आहे आणि इनडायरेक्ट टॅक्स काय रिग्रेसिव्ह इन नेचर, की जो पर्सन टॅक्स बेअर करतो त्याचं इन्कम किती आहे बघितलं जातं. प्रोग्रेसिव्हचा अर्थ काय, जर तुमची कमाई जास्त असेल तर तुम्ही जास्त टॅक्स द्याल, त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. आणि रिग्रेसिव्हचा अर्थ असा आहे की तुमची पेईंग कॅपॅसिटी, बाईंग कॅपॅसिटी, आर्थिक कुवत बघितली जात नाही. आर्थिक कुवत न बघता तो इनडायरेक्ट टॅक्स घेतला जातो. आता आपल्याकडे एकाच वस्तूवरती जेव्हा एखादी वस्तू कन्झ्युमरला मिळते तेव्हा त्याच्यावरती मॅन्युफॅक्चररवरती एक टॅक्स आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतो. टॅक्स इज लेव्हीड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. कस्टम ड्युटी, सेंट्रल एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, ॲडिशनल ड्युटीज ऑफ टॅक्स एक्साइज, हा टॅक्स GST अगोदर. आता जवळजवळ आहे ना 160 कंट्रीमध्ये GST इम्प्लिमेंट झाला होता. आपल्याकडे GST इम्प्लिमेंट झाला, भारतामध्ये GST इम्प्लिमेंट झाला त्याच्या अगोदर जवळजवळ 160 कंट्रीमध्ये GST ऑलरेडी त्या लोकांनी चालू केलं होतं. मग त्यांना असं कळलं होतं की दिस इज अ एक डेव्हलपमेंट होत गेली. मग डेव्हलपमेंट कशी झाली, पहिल्यांदा माणूस काय करायचा, एक जंगली प्राणी होता. मग त्यांनी दगडांची वगैरे हत्यारे बनवली, पण प्राण्यांची शिकार करायचा, झाडावरची फळं खायचा, पाला खायचा. मग हळूहळू माणसाला काय गोष्टी कळायला लागल्या, तो प्रॉडक्टिव्ह भाजीपाला पिकवायला लागला, झाडं लावायला लागला. मग हळूहळू त्याला वेगवेगळ्या हत्यारांचा शोध लागला, वेगवेगळ्या मशिनरीचा शोध लागला. जशा मशिनरीचा शोध लागला माणसाने वेगवेगळे कपडे बनवायला सुरुवात केली. आता ही डेव्हलपमेंट जी आहे ही सगळ्याच कंट्रीमध्ये एकदम झाली नाही ना, जिकडे बनवलं जायचं तिकडं ना दुसऱ्या प्रदेशामध्ये ते विकलं जायचं, तिथनं तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस सुरू झाला. जे भारतामध्ये बनत नाही ते ज्या देशात बनतं तिकडनं भारतामध्ये इम्पोर्ट केलं जातं. आपण चायनाला काय वस्तू एक्सपोर्ट करतो, चायना आपल्याला काय वस्तू एक्सपोर्ट करतो, चायना भारताकडनं काय गोष्टी इम्पोर्ट करतो, भारत चायनाकडे काही गोष्टी इम्पोर्ट करतो. जेवढे देश आहे जगातले ते एकमेकांकडनं बऱ्याच वस्तू आणि सर्व्हिसेस ह्यांचं आदान प्रदान करतात. कारण प्रत्येकाचं जे प्रदेश आहे तिकडे मिळणारे पिकणारे
किंवा नॅचरल रिसोर्स यांचे आहेत हे वेगवेगळे आहे. समजा आंबा हा पदार्थ आहे, हा सगळीकडे होत नाही, मग आंबा भारतामधून एक्सपोर्ट होतो वेगळ्या देशांमध्ये. आपल्याकडे इंधन स्त्रोत तेवढा नाही आहे जेवढ्या बाकीच्या काही कंट्रीमध्ये आहे, मग आपल्याला तिकडनं इंधन इम्पोर्ट करायला लागतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जगामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे आणि त्यामुळे लोकांना आदान प्रदान केलं जातं. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट कस्टम ड्युटी हा एक टॅक्स द्यायला लागला. आणि ज्या वेळेस आपल्याकडे मशिनरी झाल्या, आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागलं, सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती एक्साइज ड्युटी सुरू केली. 1994 सालापासून आपल्याकडे सर्व्हिसेसवरती टॅक्स लागला. बघा, जिकडे लोकांकडे पैसा हा त्यांच्या आवश्यक गरजा भागवण्याच्या पुढे जातो, त्यावेळेस लोक लक्झरियस लाईफ जगायला लागतात. केस बांधणं आणि पावडर लावणं याच्या पलीकडे बायका कधी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन 1000-2000 बिल करतील असं कधी वाटलं होतं? याचा अर्थ लोकांकडे ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या. आता बायकांना चांगले कपडे घालणे, चांगलं दिसणं, याच्या घरात त्यांना खर्च करण्याची गरज वाटायला लागली. आपल्याकडे 4 भिंतींचं घर होतं, झोपडी होती पहिले, मग माणूस गोह्याच्या झोपडीत आला, झोपडीतनं घरामध्ये आला, मग घरातनं बंगल्यामध्ये आला, मग त्याला काय वाटलं आपलं घर अजून चांगलं पाहिजे, मग इंटिरियर डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, लाईट्स याच्यावर माणूस खर्च करतो. म्हणजे सर्व्हिस सेक्टर डेव्हलप कधी होतो? ज्यावेळेस एखाद्या समाजामधल्या काही लोकांची आर्थिक प्रगती होते. तुम्ही बघा, पहिले ज्या प्रकारे चाळी होत्या 1990 हळू गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बदलल्या, गव्हर्नमेंटला लोन वगैरे बँकामधनं मिळण्याची लोकांना सोय निर्माण झाली, IT सेक्टर डेव्हलप व्हायला लागलं, जे लोक चाळीत राहत होते त्यांची मुलं शिकली, त्यांना IT सेक्टरमध्ये नोकऱ्या मिळाल्या, बँका कम्प्युटराईज झाल्या, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये कम्प्युटर आले, आपण आज सगळं ॲपवरती परचेस करतो, सगळं बुकिंग इन्शुरन्स वगैरे सगळं ॲपवरती होतं किंवा वेबसाईटला होतं. ही सगळी डेव्हलपमेंट झाली. याच्यामध्ये प्रगती कोणाची झाली? जे हां म्हणजे जे लोक चाळीमध्ये राहत होते त्या लोकांना एक आर्थिक स्तर त्यांचा उंचावला. 1990 पुढे म्हणजे मला असं आठवतं आहे, चाळीमध्ये जेव्हा आम्ही राहायचो 1990 त्यावेळेस चाळीमध्ये कोणी कोणाला भेटला का विचारायचं, जेवला का, मग काय जेवला, व्हेज नॉनव्हेज, म्हणजे नॉर्मली आपल्या ज्या नित्याच्या गरजा आहेत त्यात आपण जर भागवत असू तर खूप मोठी गोष्ट. अशा प्रकारचा एक आर्थिक स्तर काही लोकांचा होता. त्यांच्या पुढच्या पिढीला ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली हे आपल्याला मान्य करायलाच लागेल. कारण ज्या प्रकारे चाळी सगळ्या पाडून तिथे बिल्डिंग व्हायला लागल्या आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या, तिथे कोण राहतं? तिथे सारे श्रीमंत माणसं आहेत की ज्यांचे पूर्वज श्रीमंत होते असे लोक आहेत? नाही, ज्यांचे पूर्वज गरीब होते, जे गावातनं आले, जे कुठल्या देशामधल्या वेगवेगळ्या भागातनं खेडेगावातनं आले, रोजगाराकरता मुंबईमध्ये आले, महानगरामध्ये आले, त्यांची घरं झाली ना, म्हणजे ज्यांचा आर्थिक स्तर फार काय चांगला नव्हता, असे लोक त्यांचं गाव, त्यांचं राहण्याचं जे ठिकाण होतं परंपरागत, ते सोडून कुठे आले? शहरामध्ये आले. आणि शहरावर त्यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, आणि यातनं गव्हर्नमेंटला एक नवीन स्रोत मिळाला टॅक्सचा, की आता ह्या लोकांचा जसं आर्थिक स्तर वाढलेला आहे आता यांच्याकडनं आपण सर्व्हिस टॅक्स घेऊ. मोबाईलला आपण रिचार्ज करतो त्यामध्ये आपण सर्व्हिस टॅक्स भरतो. पण 1994 ज्या वेळेस देश बदलत होता, आर्थिक धोरणं गव्हर्नमेंटची बदलत होती, त्यातनं गव्हर्नमेंटला जे गव्हर्नमेंटचे ॲडवायझर असतात त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व्हिस टॅक्स लावा. आणि त्यावेळेस सगळ्यात पहिले 3 सर्व्हिसेसवरती सर्व्हिस टॅक्स लावला. कमिटीने रिकमेंड केलं त्या 5 सर्व्हिस, पण 3 सर्व्हिसेसवरती पहिला सर्व्हिस टॅक्स लागला. आणि मग हळूहळू दरवर्षी त्या 3 मग 5 सर्व्हिस झाल्या, 10 सर्व्हिस झाल्या, असं करत करत आज जवळजवळ 100+ सर्व्हिस आहेत त्याच्यावरती आपण टॅक्स देतो. आणि गव्हर्नमेंटला फार मोठा रेव्हेन्यू मिळाला सर्व्हिस टॅक्सच्या माध्यमातून. त्यांना जो एक्साइज ड्युटी किंवा व्हॅट म्हणा जो रेव्हेन्यू मिळत होता
त्या तुलनेत त्यांना अनपेक्षितपणे सर्व्हिस टॅक्समधला खूप मोठा रेव्हेन्यू मिळाला. आणि गुड्स जेव्हा राज्याबाहेर जातात त्या दुसऱ्या राज्य तिकडे परचेस टॅक्स एंट्री टॅक्स हे लावतो. जेव्हा गुड्स महानगरामध्ये येतात तेव्हा महानगर तिकडे ऑक्ट्राय LBD हे पण टॅक्स लागतात. म्हणजे गुड्स मॅन्युफॅक्चरर होणं, मॅन्युफॅक्चरर केलं का एक्साइज ड्युटी, गुड्स विकले का सेल टॅक्स VAT, त्यानंतर एंट्री टॅक्स LBT अशा प्रकारचे बरेच टॅक्स हे गुड्सवर लागत होते. म्हणजे पुष्कळ टॅक्सेस, प्लेथर ऑफ टॅक्सेस, म्हणजे पुष्कळ टॅक्सेस लागत होते. टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट घेत होतं, टॅक्सेस स्टेट गव्हर्नमेंट घेत होतं, जसं स्टेट VAT, VAT, CST, एंट्री टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि महानगरपालिका, लोकल बॉडी टॅक्सेस लाईक एंटरटेनमेंट, ऑक्ट्राय, प्रॉपर्टी टॅक्स, LBT, गुड्सवरती आणि सर्व्हिसेसवरती मिळून अशा प्रकारचे बरेच टॅक्सेस ज्यावेळेस द्यायला लागतात तेव्हा त्याच्या टॅक्सेसचे वेगवेगळे इव्हेंट असतात. मॅन्युफॅक्चरर केला का द्या एक्साइज ड्युटी, सर्व्हिस दिली द्या सर्व्हिस टॅक्स, सेल्स VAT CST द्या, एंट्री टॅक्स ऑक्ट्राय. आता ह्या 5 वेगवेगळ्या ऑथॉरिटी आहेत ज्यांच्याकडे टॅक्स जमा करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर का उद्योग करायचा विचार केला असता अगोदर, आधी तुम्ही करताय, तुम्हाला काय करायचं आहे, GST लागते. पण जर तुम्ही GST अगोदर कधी विचार केला असता बिझनेस करायचा, तर तुम्हाला सांगितलं असतं की सर्व्हिस टॅक्स नंबर काढा, VAT नंबर काढा, एंट्री टॅक्स भरा, ऑक्ट्राय भरा. म्हणजे तुम्हाला 4 ठिकाणी 4 रजिस्ट्रेशन करायला लागले असते. 4 रजिस्ट्रेशन, दर महिन्याला त्याचा हिशोब, दर महिन्याला त्याचा रिटर्न, दर महिन्याला त्याचा पेमेंट. तुम्ही बिझनेस किती वेळ करणार आणि हे उद्योग किती वेळ करणार, अकाउंट्स रेकॉर्ड मेंटेन करा, हे सगळं करा. म्हणजे फोकस तुमचा बिझनेसवरती राहील का टॅक्सवरती राहील, बिझनेसमॅनचा. त्यामुळे हे टॅक्सेबल इव्हेंट बघायचे, त्या इव्हेंटप्रमाणे रजिस्ट्रेशन करायचं, त्या ऑथॉरिटीला फेस करायचं, हे सगळं त्रासदायक होतं. आता एक डबल टॅक्सेशन आहे, एक कन्सेप्ट आहे डबल टॅक्सेशन. यामध्ये काय होतं, तुम्ही काय करता, तुम्ही फक्त सेलर ट्रेडर आहात. तुम्ही एक्साइज ड्युटी जेव्हा 1,000 रुपये गुड्स तुम्ही परचेस करता आणि याच्यावरती एक्साइज ड्युटी दर का 10% असेल, ओके, वस्ती गोळाला झाली 1,100 झाली, ह्याच्यावर VAT आहे, ह्याच्यावर समजा VAT लागला 19 रुपये, वस्ती गोळाला झाली 1,100 प्लस 20 पकडतो 1,120, तुम्हाला या 20 रुपयाचं क्रेडिट मिळेल, या 100 क्रेडिट मिळणार नाही. आणि ह्या 1,000 100 काय टॅक्स आहे ना, जेव्हा हा 20 रुपये टॅक्स काढला या 1,100 वरती, त्यावेळेस ह्यात हे 1,100 100 रुपये इन्क्लुडेड, म्हणजे हा टॅक्सवरती टॅक्स लागला होता. डबल टॅक्सेशन वाईज, डबल टॅक्सेशन वाईज तुमच्याकडे VAT क्रेडिट तुम्हाला वापरायला मिळायचं, पण एक्साइज ड्युटीचं क्रेडिट जे आहे हे तुम्हाला वापरता येत नव्हतं. लॅक ऑफ क्रॉस युटिलायझेशन बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. तुम्ही गुड्सचे सप्लायर आहात, तुम्ही सर्व्हिसेस सप्लायर नाही आहात, पण तुम्ही सर्व्हिसेस तुम्हाला घ्यायला लागणार, रिपेरिंग आणि मेंटेनन्स, ऑडिट सर्व्हिसेस, मोबाईलचं बिल भरलं, यात तुम्हाला जो टॅक्स द्यायला लागतो सर्व्हिसेसवरती, त्याचं क्रेडिट तुम्हाला गुड्सच्या सप्लायरला मिळत नव्हतं. आणि जो सेंट्रलचा टॅक्स आहे त्याच्यामध्ये स्टेटचा टॅक्स सेट ऑफ होत नव्हता. इनपुट टॅक्स क्रेडिट सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटच्या टॅक्समध्ये ॲडजस्ट होत नव्हतं. अशा प्रकारे आपल्याकडे टॅक्सेसचं वेगवेगळ्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन चालू होतं. ते हे सगळे कायदे रद्द करून तुम्ही एकच कायदा करा आणि जो गट आहे तो घ्या. असं व्यापाऱ्यांचं जगभरात मागणं होतं, त्याप्रमाणे जगभरामध्ये इतर कंट्रींनी GST त्यांच्याकडे चालू केला, प्रॉपरली इम्प्लिमेंट केला, आणि आपल्याकडे पण आपण GST इम्प्लिमेंटेशन केला पाहिजे असं आपल्या सरकारला वाटत होतं. पण आपल्या लोकसंख्या खूप जास्त आहे, एवढे लोक जास्त तेवढे विचार जास्त, त्यातनं आपल्याकडे 160 कंट्रींच्यामध्ये GST चालू झाल्यानंतर आपल्याकडे चालू झालं. पण एवढे प्रॉब्लेम्स होते हे आपल्याला माहिती होते. आणि ज्यावेळेस इतर देशामध्ये लोक आपल्याकडे
येऊन त्यांनी आपल्याकडे फॅक्टरी चालू करावी, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करावी. म्हणून जेव्हा आपले पंतप्रधान परदेश दौरे करतात आणि त्यांना सांगतात की आमच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, आमचा देश प्रोग्रेस करतोय, आम्ही महासत्तेकडे चाललो आहे, इन्व्हेस्टमेंट करा, जे भारतीय लोक परदेशामध्ये त्यांना सरकार आवाहन करतं की इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला चांगली रिटर्न मिळतील, कारण की इकॉनॉमी आमची इथं ग्रो करते. मग त्यावेळेस ते लोक काय म्हणणार की तुमच्याकडे टॅक्सेस किती आहेत, तुमच्याकडे सगळ्यात जुना सिस्टम आहे, तुम्ही पहिले सिस्टम अपग्रेड करा. आलं लक्षात? तुम्हाला जर का जगाबरोबर चालायचं असेल तर जग बदलत आहे पण तुमचं देश बदलत नाही आहे. तुमच्याकडे लोकसंख्या आहे, तुमच्याकडे स्कोप आहे इकॉनॉमी ग्रो व्हायला, पण तुम्ही जुन्या पद्धतीने जाल तर होणार नाही. पद्धत बदला, टेक्नॉलॉजी बदला, सिस्टीम बदला, हे सगळं गरज होतं. आणि त्यातनं मग ही गरज हे कळलं आणि त्यानंतर आपल्याकडे आता सरकारचा प्रॉब्लेम काय होता लक्षात घ्या. आपल्याकडे फक्त स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट नाही आहे, चायनासारखं नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे प्रत्येक स्टेटला आहे ना स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचे अधिकार आहे. डेव्हलपमेंटची जबाबदारी तीन स्तरावरती असते, एक महानगरपालिका, दुसरं स्टेट गव्हर्नमेंट, तिसरं सेंट्रल गव्हर्नमेंट. महानगरपालिकेच्या काय जबाबदाऱ्या आहेत, त्यांचे काय रिव्हेन्यू आहेत, त्याप्रमाणे ते काम करत असतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस कुठलाही अशा प्रकारचा टॅक्स बदल करायला जाता त्यावेळेस या सगळ्यांचं जे एक्झिस्टिंग टॅक्स स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय फरक पडेल हे बघायला लागतं. आता आपल्याकडे वॅटही नव्हत्या 2005 पर्यंत. 2005 14 काहीतरी स्टेटमध्ये वॅट इम्प्लिमेंट झाला. म्हणजे आपल्याकडे जुना सेल टॅक्सचा कायदा होता. जुन्या सेल टॅक्सचा कायदा समजून घ्या कसा होता. सेल टॅक्सच्या कायद्यामध्ये काय होतं, एक कसं असतं बघा, एक थ्रेशोल्ड लिमिट असतं. काय असतं? एक थ्रेशोल्ड लिमिट असतं की तुम्ही जो बिझनेस करताय, आता जुन्या थ्रेशोल्ड लिमिट समजा 1,00,000 असेल, यावेळेस तुमचा जर का सेल 1,00,000 वरती गेला तर तुम्हाला सेल टॅक्स नंबर घ्यावाच लागेल. कळलं? तुम्हाला मग तुम्ही गुड्स विकाल 1,000 त्यावर सेल टॅक्स 12%, तर 1,000 + 125 तुम्ही 1,125 रुपये बिल भरवलं पाहिजे. आणि हे 125 रुपये जे आहेत हे गव्हर्नमेंटला जमा केले पाहिजे. सेल टॅक्सच्या कायद्यामध्ये जर एखादा व्यक्ती 1,00,000 वरती टर्नओवर करतो, मी एक्झाम्पल म्हणून घेतोय, तर त्याला सेल टॅक्स नंबर घ्यावा लागेल. म्हणजे साहजिक आहे, त्याची माझा बिझनेस 50,000 आहे, तुमचा 1,00,000 आहे, तर मी वसई केवढाचा विकीन, 1,000 विकीन ना, पण तुम्हाला विकायला लागते 1,125. तुमचं एक कपड्याचं दुकान आहे, माझं एक कपड्याचं दुकान आहे, माझा छोटा बिझनेस आहे, तुमचा बिझनेस थोडा चांगला आहे, तुमचा 1,00,000 वरती गेला, ओके. तुम्ही जी वस्तू घेतली ते टॅक्स देऊन 900 रुपयाला घेतली, मी पण 900 रुपयाला घेतली, ओके. मी 1,000 विकेन, 100 रुपये मार्जिन काढेन, तुम्हाला विकायला लागेल 1,125. काय म्हणतं समजते ना तुम्हाला? ज्याचा मोठा व्यापार आहे त्याला टॅक्स कलेक्ट करायला लागतो, इच्छा नाही द्यायची पण कलेक्ट करायला लागतो. आता ज्यावेळेस 1,125 मॅन्युफॅक्चरांनी डिस्ट्रीब्युटरला विकलं तेव्हा कॉस्ट लावली 1,000 + 125, ओके, किती झाले 1,125. याच्यावर डिस्ट्रीब्युटर पुढे विकेल कोणाला? होलसेलरला. त्यावेळेस तो आपले 135 रुपये व्हॅल्यू ॲडिशन करेल. 1,260 याची किंमत जी आहे ती 1,125 + 135 किती होईल? 1,260. त्याने हे जे 125 रुपये भरलेत ना, याचं कुठलं इनपुटच काही मिळणार नाही, ते गव्हर्नमेंटला भरले डिस्ट्रीब्युटरने. आता जे 1,260 त्याला ही वस्तू 1,125 पडली आहे त्यात त्याने आपलं मार्जिन ॲड केलं 135, 158 टॅक्स लावला, त्याची किंमत झाली 1,418. आता होलसेलर जेव्हा विकत भेटत झाला त्यावेळेस 1,418 + 200 आपले ॲड करेल, तो 1,618 होईल. आता ज्यावेळेस भेटत विचार विकेल कन्झ्युमरला, आता बघा तुम्ही मॅन्युफॅक्चरांनी इथे 125 रुपये ॲड केले, ह्याचं व्हॅल्युएशन 135 झालं,
135 वैल्यू ऐडिशन, इथे 158, तर इथे 125 पाहिजे, 125 हा टॅक्स, 125 हा 158, हा 202, इकडे 265, असा मिळून गव्हर्नमेंटला 760 रुपये टॅक्स मिळत होता. कशामध्ये? सेल टॅक्समध्ये. थोडं लक्षात घ्या, काय इनपुट टॅक्स कधी मिळत नाही. मी तुम्हाला पहिला जो मुद्दा जिकडे सुरू केला की जी वस्तू मला नोशीला पडली आहे तुम्हाला पण नोशीला पडली, पण मी 1000 विकतो, तुम्हाला विकायची आहे 1125, तुम्ही सर्वाईव्ह व्हाल का? तुम्ही टिकाल का मार्केटला? कोणतरी टिकेल का? माझ्यासारखे 100 आहे, तुमच्यासारखे 100 आहे. तुमची जेव्हा जेव्हा तुमच्या अस्तित्वावरती प्रश्न निर्माण होतो, तेव्हा तुम्ही काहीतरी मार्ग काढायला टिकणार करता. मग काय केलं जायचं? डिस्ट्रीब्युटर जो आहे ना, तो मॅन्युफॅक्चरला सांगायचा की माझी 500 साड्यांची ऑर्डर आहे, 100 साड्या बिलात दे आणि 400 विदाउट बिल दे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तू कर, सरकारला तू टाईम देऊच नको ना. सरकारला सांग फॅक्टरी आहे, 100 साड्या बांधल्या, 400 बनल्यात, 500 दिल्यात, 400 सरकारला कुठे करणार आहे? पेमेंट कॅश नाही द्या, कॅश नाही घ्या. समजलं ना? लोक हे करायचं मार्केटला. आजही असं होतं, पण प्रमाण कमी झालं आता. विदाउट बिल माल येतो, विदाउट बिल माल येतो ज्याचा कुठल्याही प्रकारे इन्कम टॅक्स दिला जात नाही, कुठल्या प्रकारचं अकाउंटिंग होत नाही, कुठल्याही प्रकारचा जी एस टी नाही, डायरेक्ट टॅक्स नाही, इनडायरेक्ट टॅक्स नाही. गव्हर्नमेंटला या सिस्टीममध्ये 760 रुपये टॅक्स मिळतो हा दिसत होतं, पण हा मिळणारा टॅक्स एकूण होणाऱ्या उत्पादनाच्या 20% मिळत होता. 80% चोरी होती. आता तुम्हाला इमानदारी, तुम्ही जेव्हा काय करता, तुम्ही बेईमानी ज्यावेळेस करत नाही, तुम्ही शांतपणे झोपाल, सुखाने झोपाल. तुम्हाला शांतपणे सुखाची झोप हवी की नको प्रत्येकाला विचारतो. म्हणाल हो, पण करू काय? इमानदारीत वागून तर मी मरणार आहे, म्हणून मी असं करतोय. म्हणजे सिस्टममध्ये आपल्या काही त्रुटी होत्या ज्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत होत्या. सरकारने सांगितलं की बघा हा सिस्टम बदलू, आपण काय करूया, व्हॅल्यू ॲडिशन आणूया. जो जेवढं व्हॅल्यू ॲडिशन करेल ना, त्याला तेवढा टॅक्स द्यायचा. ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चरला हे जे 125 रुपये आहे याचं आपण क्रेडिट देऊ. इकडे 125 आहे, 125 भरे. इथे 142 त्यांनी सेल केला आहे, 125 क्रेडिट त्याला मिळाला, 17 भरे. ओके, डिस्ट्रीब्युटरने होलसेलरला विकलं, होलसेलरने रिटेलरला विकलं, तर त्यांनी जो टॅक्स दिला आहे, इनवर्ट दिला आहे, तो किती आहे? 167 आहे. आउटवर्डला, इनवर्टला किती? 142. तर 25 रुपये टॅक्स देईल. जिकडे 760 रुपये मिळत होते तिकडे 204 रुपये मिळतील. ओके, जिकडे 760 रुपये मिळत होते तिकडे 204 रुपये मिळतील. जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट आहात, तुम्ही ही सिस्टम ॲक्सेप्ट कराल. म्हणून आपल्याकडे जी एस टी पहिल्यांदा व्हॅट येत नव्हता. ही जी सिस्टम आहे ना, ही सेंट्रल गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा एक्साइज ड्युटीमध्ये आणली. एक्साइज ड्युटीमध्ये या प्रकारे आणलं, पण सेल टॅक्समध्ये येत नव्हतं. व्हॅल्यू ॲडिशन सेल टॅक्समध्ये येत नव्हतं, कारण स्टेट तयार नव्हते. जर 30 आसपास स्टेट असतील, तर 30 स्टेटला तयार करणं कागदपत्री दिसतंय की 760 ऐवजी 204 रुपये टॅक्स मिळणार. तुम्हाला 50,000 पगार आहे आणि तुम्हाला सांगितलं की नवीन नोकरी करा, तुम्हाला 20,000 पगार मिळेल, तुम्ही कराल? नाही करणार. सरकारचं म्हणणं असं होतं, कोणाचं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं, की आपल्याकडे आमच्या निरीक्षणाप्रमाणे टॅक्स चोरी खूप आहे. 500 साड्या बनतात, 100 अकाउंटिंग होतं, 400 विदाउट बिल मार्केटला पोचतात. हे काय सिक्रेट नाही आहे, हे लक्षात घ्या. तर आपण या लोकांना जर का सिस्टीम चेंज करून दिली, तर ही लोकं इमानदारीत टॅक्स भरतील. जिकडे
ज्या लोकांची एक वृत्ती असते टॅक्स वाचवायची, 100 अकाउंटिंग होतात 400 होत नाही, उलट होईल, 400 टॅक्स भरतील आणि 100 चोरी होईल. तर जेन्युइन टॅक्स पेअर वाढले तर तुम्हाला जिकडे 700 रुपये मिळत आहेत, 760 रुपये मिळत आहेत, तिकडे तुम्हाला 800 रुपये मिळतील, 900 मिळतील असा आमचा अंदाज. टॅक्स कलेक्शन जास्त होईल कारण लोकांना शांती हवीच असते, मजबुतीवर त्यांनी गेलं आहे टॅक्स चोरी करतात कारण त्यांचं अस्तित्ववरती आलेलं आहे. मानवी वृत्ती येते की आपण नॉर्मली पाप करत नाही, जेव्हा अशी गरज निर्माण होते आपलं अस्तित्व धोक्यात येतं काच माणूस वाईट गोष्टी करतो. वाईट गोष्टी करणं ही माणसाची मूळ वृत्ती नाही आहे, चांगलं करणं ही वृत्ती आहे. त्यामुळे तुम्ही जर का असं प्रकार केलं पण हे जे काय बोध होता, जे काय निरीक्षण होतं, जो काय अंदाज होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा, हा स्टेट गव्हर्नमेंट मानायला तयार नव्हते. म्हणाले आमचा रेव्हेन्यू लॉस झाला तर काय करणार. मग सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ, जर तुमचा टॅक्स कमी कलेक्शन झालं तर नुकसान भरपाई देऊ, पण तुम्ही नवीन टॅक्स इम्प्लिमेंट करा. मग आपल्याकडे वॅट चालू झाला 2005 मध्ये वॅट चालू झाला. पहिले आपल्याकडे सेल टॅक्स होता, त्यानंतर वॅट चालू झाला. आणि जी एस टी काय, जी एस टी हा तुमचा देश स्तरावरचा वॅट आहे, नेशन कंट्री स्तरावरचा वॅट आहे. आता ह्या स्टेट वॅटला काय केलं गेलं की मी मोबाईल ऑनलाईन परचेस केला, त्याची किंमत मला मुंबईच्या डीलरकडनं घेतलं, मी मुंबईच्या ट्रेडर तुझ्याकडनं घेतलं तर मला 5000 पडत, तोच मोबाईल मला 4400 दिल्लीच्या ट्रेडरकडनं मिळतो कारण दिल्लीमध्ये मोबाईलवरती 5% वॅट होतो आणि महाराष्ट्रामध्ये मोबाईलवरती 14.5% वॅट होता. म्हणजे 4000 मोबाईल असेल, 4000 मोबाईलची किंमत असेल आणि त्यावरती वॅट 5% असेल तर तुम्हाला तो किती इकडे पडणार, 4200 पडणार दिल्लीला. आणि महाराष्ट्रामध्ये तिप्पट किंमत आहे, दिल्लीला 5% आहे, महाराष्ट्रामध्ये 14.5% आहे, तोच तुम्हाला मोबाईल 4600 पडणार. बघा 4000 रुपये जर गुडची किंमत आहे आणि याच्यावरती 5% दिल्लीला वॅट आहे, 5% किती रुपये होतील, 1050 5% म्हणजे हा तुम्हाला दिल्लीला मोबाईल पडेल 4200 आणि मुंबईला धरून त्याला 15% वॅट, 14.5% होता तेव्हा, 15% वॅट, तर हेच तुम्हाला 400+ काय होतील, 600 होतील ना, तुम्हाला 4600 पडेल मोबाईल. आता हा 4000 मोबाईल आहे, हाच तुम्ही 40000 मोबाईल घ्यायला जाल तर तफावत किती होते बघा. पण स्टेट, प्रत्येक स्टेटला अधिकार होते की तुम्हाला तुमच्या गुड्सवरती काय रेट ठेवायचे ठेवा पण वॅट आणा, हे फ्रीडम त्यांना दिलं गेलं. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही टॅक्स रेट ठेवा. आत्ता जी एस टीमध्ये कसं आहे, मोबाईलवरती 12%, ऑल ओव्हर इंडिया 12%च रेट आहे, एकच रेट आहे, ते नव्हतं वॅट. फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते त्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं आणि त्या इनपुट टॅक्स क्रेडिटमुळे काय झालं, जेन्युइन टॅक्स पेअर वाढले. जेन्युइन टॅक्स पेअर वाढल्यामुळे टॅक्स कलेक्शन जे 760 व्हायचं ते 1200 व्हायला लागलं आणि गव्हर्नमेंटला जो अंदाज होता, एक ह्युमन सायकोलॉजी आणि लोकांची मजबुरी, व्यवस्थेमध्ये त्रुटी, त्यांनी ज्या ऑब्झर्व केल्या होत्या त्याप्रमाणे टॅक्स कलेक्शन वाढेल असं सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटत होतं, त्यांचं वाढ. ओके, एक्साइज ड्युटीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन पहिल्यापासून होतं, म्हणजे 1988 चालू झालं, पण तेच गुड्स मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर ते विकले जातात, त्यामध्ये सेल टॅक्स होता, त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनवर टॅक्स नव्हता, त्यात व्हॅट सिस्टम कार्यरत नव्हता. पहिल्या लेवलला आपल्याला व्हॅट आणणं गरजेचं होतं, मग त्यानंतर देशभरामधल्या सगळ्या राज्यांना एकच टॅक्स रेट देऊन जी एस टी आणणं हे पुढचं गव्हर्नमेंटचं गोल होतं.
आता प्रॉब्लेम काय होता बघा, जो मॅन्युफॅक्चरर आहे तो एक्साइज ड्युटी भरतो प्राईस 1000, एक्साइज ड्युटी 12%, 120, 1120 झाली प्राईस प्लस एक्साइज ड्युटी, याच्यावरती व्हॅट 12.5%, 140, टोटल 1260. ओके, आता मॅन्युफॅक्चरर 2 जो आहे तो जेव्हा हा माल परचेस करेल तेव्हा त्याला एक्साइज ड्युटीचा पण क्रेडिट मिळेल आणि व्हॅटचं पण क्रेडिट मिळेल, बरोबर आहे. आता ह्याच्या पुढे तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, डिस्ट्रीब्युटर काय वस्तू बनवत नाही, बनवलेली वस्तू विकतो. डिस्ट्रीब्युटरला फक्त व्हॅटचं क्रेडिट मिळत होतं, ही जी एक्साइज ड्युटी आहे ही त्या कॉस्टमध्ये ॲड होते. प्लस डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, होलसेल, कन्झ्युमर, हे डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलरला सर्व्हिस टॅक्सचं क्रेडिट मिळत नव्हतं. एक्साइज ड्युटी सेंटरचा टॅक्स आहे, सर्व्हिस टॅक्स सेंटरचा टॅक्स आहे, त्याचं क्रेडिट त्यांना मिळत नव्हतं. ओके, आता ह्या सगळ्या ज्या काय त्रुटी होत्या ह्या सगळ्या दूर करण्यासाठी एकतर जेन्युइन व्यापारी वाढतील आणि व्यापाऱ्यांचे कष्ट कमी होतील. एकच इव्हेंट राहील सप्लाय, जो सप्लाय करेल त्यावर टॅक्स देईल. त्यामुळे हा सगळा अभ्यास केल्यानंतर GST ची काय गरज आहे हे सरकारला कळलं, सेंट्रल गव्हर्नमेंटला, मग ते स्टेट गव्हर्नमेंटला कळणं गरजेचं होतं, ते कन्झ्युमरला पण कळणं गरजेचं होतं. जेव्हा पहिल्यांदा व्हॅट आला ते व्यापारी व्हॅट नको म्हणत होते, लोकही व्हॅट नको म्हणत होते. आता ज्यावेळेस GST आपल्याला लागू करायचं आहे भारतामध्ये असं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस जगामध्ये GST कशाप्रकारे चालू होता. ऑस्ट्रेलिया आणि चायनामध्ये नॅशनल GST दिला जातो, त्यात सेंट्रलचा रेव्ह्यू सेंट्रल घेतो आणि स्टेटचा स्टेटला घेतो. टॅक्स रेव्ह्यू बाय सेंटर विथ टॅक्स लेव्हीड बाय सेंटर विथ शेअरिंग ऑफ रेव्ह्यू विथ स्टेट, म्हणजे इथे सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतो आणि त्यातला जो शेअर आहे स्टेट गव्हर्नमेंट त्यांना येतो. आपल्या इथे स्टेटला सेपरेट अस्तित्व आहे, स्टेटला सेपरेट पॉवर आहे आपल्या घटनेनुसार. स्टेट म्हणतो की आमच्या ड्युटीज आहेत, आमचा टॅक्सचा अधिकार आहे, तो आमचा आम्हाला मिळाला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे सेंट्रल टॅक्स घ्यावा आणि नंतर आम्हाला आमचा शेअर द्यावा आम्हाला मान्य नाही. जेव्हा टॅक्स कलेक्शनच होईल, जेव्हा टॅक्स कलेक्शनच होईल त्यावेळेस सेंटरचा वाटा आणि स्टेटचा वाटा हा त्यामध्येच वेगवेगळा घेतला पाहिजे. सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स हा वेगवेगळा पाहिजे, एकाच वेळेला पाहिजे. असा GST आपल्याला पाहिजे. असा GST कुठे आहे? ब्राझीलमध्ये, कॅनडामध्ये. तेच मॉडेल भारताने इम्प्लिमेंट केलं, तेच आपण अंगीकारलं. 18% टॅक्स आहे, 9% सेंट्रलचा, 9% स्टेटचा. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू. तुम्ही घ्याल 18% आणि मग आम्हाला 9% द्याल, मेरीपणे नको आम्हाला. आमचे अधिकार आम्हाला द्या, आमच्या जबाबदार आम्ही पार पाडू. US मध्ये कसं आहे, टॅक्स लेव्हीड बाय द स्टेट अँड रिटर्न बाय द स्टेट देमसेल्फ. जे स्टेट आहे ते टॅक्स कलेक्ट करतं, ते आपापलं डेव्हलपमेंट करतं आणि सगळे स्टेट मिळून तिकडे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, प्रत्येक स्टेटचं काय आपापली टॅक्स कलेक्शन आहे आणि आपापलं डेव्हलपमेंट ते बघतात. हे काय आपल्याला जमण्यातलं नव्हतं, हे काय आपल्याला जमण्यातलं नव्हतं, हेही आपण नाही घेतलं. आणि दुसरं नॉन कॉर्पोरेट ड्युअल GST, म्हणजे सेंटरनी सर्व्हिस पण GST घ्यायचा आणि स्टेटनी गुड्सवरती घ्यायचा, असं जगात कुठेच नाही. म्हणजे ही चार पॉसिबल मॉडेल असू शकतात. त्यातलं ऑस्ट्रेलिया आणि चायनामध्ये नॅशनल GST आहे आणि आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल GST. ओके, आता जे आपले प्राईम मिनिस्टर होते 2000 साली, ओके, त्यांनी एक कमिटी डिझाईन केली
की आपल्याकडे जीएसटी मॉडेल कुठलं असावं हे बघा. मग त्या टास्क फोर्सनी त्या कमिटीने ठरवलं की कशा प्रकारे आपल्याकडे, आणि त्यांनी रिकमेंड केलं होतं की इंटिग्रेटेड जीएसटी घ्या नॅशनल बेसिसवरती, हे त्यांनी रिकमेंड केलं. पण ते काय आपल्याकडे इम्प्लिमेंट झालं नाही, आपल्याकडे ड्युअल जीएसटी. आता ड्युअल जीएसटी आपण जेव्हा स्वीकारला तेव्हा आता सेंट्रल टॅक्स घेईल सी जी एस टी, स्टेट टॅक्स घेईल एस जी एस टी, आपल्याकडे युनियन टेरिटरीज पण आहेत तिकडे यू टी जी एस टी, आणि राज्याबाहेर सप्लाय केला तर आत्ता वॅटमध्ये सी एस टी होतं. राज्याबाहेर देशाबाहेर सप्लाय केला, सेजमध्ये सप्लाय केला तर आय जी एस टी हा टॅक्स लागतो. आत्ता आपल्याकडे जी एस टीमध्ये सी जी एस टी, एस जी एस टी, यू टी जी एस टी, म्हणजे जिकडे स्टेट नाही आहे युनियन टेरिटरी आहे तिकडे ए जी एस टीच्या ऐवजी यू डी जी एस टी लागतो आणि आय जी एस टी. जर आपण ड्युअल फ्रेमवर्क केलं, ड्युअल फ्रेमवर्कप्रमाणे आपल्याला राज्यामध्ये टॅक्स लागेल सी जी एस टी, ए जी एस टी, युनियन टेरिटरीमध्ये टॅक्स लागेल सी जी एस टी, यू टी जी एस टी, आणि राज्याबाहेरनं जेव्हा सप्लाय घेतला जाईल किंवा दिला जाईल तेव्हा तिकडे आय जी एस टीची लेवी होईल. आता मला सांगा जे काही तुम्हाला मी सांगतोय ह्याच्यामध्ये मी कुठे शॉर्टकट घेऊ शकतो का? एवढं बोलावंच लागतं, एवढं सांगावंच लागतं, एवढं क्लिअर आहेच. हां, कारण तुमचा बेस एकदा क्लिअर झाला का तुम्हाला पुढच्या गोष्टी हळूहळू इझिली कळत जातात. पहिले जेवढा वेळ लागतो कळायला समजून घ्यायला तेवढा वेळ नंतर लागत नाही. इंडिया हॅज अडॉप्टेड ड्युअल जी एस टी मॉडेल. ड्युअल जी एस टी मॉडेल इन व्ह्यू ऑफ द फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कंट्री, म्हणजे आपल्याकडे स्टेट आणि सेंट्रलला दोघांनाही विशेष अधिकार आहेत, त्यानुसार आपल्याकडच्या एकंदरीत रचनेप्रमाणे आपल्याला ड्युअल स्ट्रक्चर असा ड्युअलच जी एस टी मॉडेल पाहिजे अशा प्रकारचा व्ह्यू आपल्या कंट्रीमध्ये बनला. त्याप्रमाणे सेंटर आणि स्टेट सायमल्टेनियसली लेवी करतील जी एस टी. लेवी म्हणजे टॅक्स कलेक्ट करतील. कशावरती करतील? टॅक्सेबल सप्लाय जेव्हा होईल गुड्सचा, सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा, त्यावर टॅक्स घेतला जाईल. एक सेंटर घेईल, एक वाटा, एक स्टेट घेईल. विच टेक्स प्लेस विद इन स्टेट ऑर युनियन टेरिटरी. टॅक्स इज इम्पोज कॉन्करंटली बाय द सेंटर आणि स्टेट. एकाच वेळेला सेंटर आणि स्टेट यांना टॅक्स मिळेल. That is center and state simultaneously tax goods and services. Tax rate जर 8% असेल तर सी जी एस टी आणि ए जी एस टी एकाच वेळेला लावला जाईल. एक वाटा सेंटरला मिळेल, एक वाटा स्टेटला मिळेल. नाऊ द सेंटर ऑल्सो हॅज अ पॉवर टू टॅक्स इंट्रा स्टेट सेल्स अँड स्टेट्स आर ऑल्सो इम्पॉवर्ड टू टॅक्स सर्व्हिसेस. यातनं काय झालं की राज्यामध्ये जेव्हा सप्लाय होतो त्यावरचा टॅक्स हा सेंटरला मिळेल आणि सर्व्हिसवरती स्टेटला टॅक्स मिळत नव्हता. आता सर्व्हिसेसवरती पण स्टेटला टॅक्स मिळेल. जी एस टी एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग स्टेट ऑफ जम्मू आणि काश्मीर. जी एस टी आपल्याकडे संपूर्ण देशामध्ये ॲप्लिकेबल झालेला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा जी एस टी ॲप्लिकेबल झाला. कुठलाही नवीन कायदा करायचा म्हटला तर आपल्याकडे 370 कलम होतं, त्यानुसार काश्मीरला मान्य असेल तरच तिकडे कुठलाही कायदा लागू शकत होता. त्यामुळे आपल्या बऱ्याच कायद्यांमध्ये एक्सेप्ट जम्मू आणि काश्मीर असं येतं. काश्मीर जेव्हा भारतामध्ये सामील झालं तेव्हा त्यांनी असा कायदा करून घेतला आपल्याकडे की आपल्या घटनेमध्ये तरतूद केली की 370 एक कलम आहे, त्यानुसार काश्मीरला वेगळा दर्जा असेल आणि काश्मीरच्या त्यांची थोडी घटना असेल त्यांना विचारल्याशिवाय भारत सरकार कुठल्याही प्रकारचं इथे नवीन कर किंवा कायदा हा लावू शकत नाही त्यांच्या परवानगीशिवाय. ते भारताचा भाग जरी असले तरी त्यांचं वेगळं अस्तित्व त्यांना राहिलं पाहिजे. ते भारताने मान्य केलं त्यावेळेस काश्मीर भारतामध्ये सामील झालं. आता ते जे कलम आहे 370 हे रद्द केलं. आता तो त्यांना वेगळा अधिकार, त्यांचा वेगळा झेंडा वगैरे जे काय होतं हे राहिलं नाही. म्हणून आता आपल्याकडे नेहमी जेव्हा आपण काही असं बघतो तेव्हा तिकडे इन्क्लुडिंग द स्टेट ऑफ जम्मू आणि काश्मीर असं शब्द येतात बऱ्याच कायद्यांमध्ये. आता महाराष्ट्रामधला गुजरातला गुड्स पाठवले,
तर तिकडे आयजीएसटी लागेल, काय लागेल? आयजीएसटी. ओके, हा आयजीएसटी असेल, रेट समजा असेल 18%. या 18% सीजीएसटी 9% असेल, एचजीएसटी 9% असेल. बघा मी काय विचारतो, महाराष्ट्रामधनं माल गेला गुजरात, 18% 9% कोणाचे आहेत? सेंट्रलचे, सेंट्रलचे. आणि 9% कोणाचे असतील? गुजरातचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील? एक वाटा राज्याचा, एक वाटा केंद्राचा. महाराष्ट्रामध्ये सेल झाला म्हणजे मुंबई ते नागपूरला, तर 9% सीजीएसटी आहे, 9% एचजीएसटी. पण जेव्हा महाराष्ट्रामधनं महाराष्ट्राबाहेर गुजरातला जेव्हा माल जातो, तेव्हा तिकडे सीजीएसटी लागत नाही, तेव्हा तिथे टॅक्स येतो आयजीएसटी. आता आयजीएसटी 18%, महाराष्ट्रातला व्यापारी आहे ए, त्यांनी गुजरातचा व्यापारी आहे बी याला माल दिला आणि त्यांनी बीकडनं 18% कलेक्ट केले, ते आयजीएसटी आहे, जमा झाला केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारकडे हा टॅक्स जमा आहे. समजा आयजीएसटी जमा झाला केंद्र सरकारकडे 1000, तर या 1000 500 रुपये सेंट्रलचे. आता जे 500 रुपये महाराष्ट्राचे महाराष्ट्रातनं व्यापाऱ्यांनी जमा केले, ते 500 रुपयेचा रेव्हेन्यू महाराष्ट्राला मिळेल का गुजरातला मिळेल? याच्यामध्ये काय केलं आहे की जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. माल कुठे गेला? गुजरातला गेला. टॅक्स कोणी दिला? गुजरातच्या जमिनीतल्या माणसाने दिला. गुजरातच्या जमिनीवरती तो कन्झ्युमर आहे. टॅक्सचं पेमेंट गुजरातने केलं, टॅक्सचं त्या गुड्सचं कन्झम्पशन गुजरातने केलं. तर जो टॅक्स कलेक्ट होईल त्याच्यावरती जिकडे जे डेस्टिनेशन आहे ज्याला मिळाला टॅक्स, त्याला तो रेव्हन्यू मिळणार गुजरात. गुजरातवरून महाराष्ट्राला आला, कन्व्हेन्शन कुठे? महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्राला टॅक्स. आता हा जो आयजीएसटी आहे ना, हा जमा होतो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. मग आम्हाला सरकारकडनं येणं आहे, ते आलं का आम्ही मरत जाहीर करू, असं आपलं मुख्यमंत्री म्हणायचे. जर जीएसटीमध्ये तुमच्याकडे तुमचा ए जीएसटी आहे, तर केंद्र सरकार तुम्हाला कुठे कुठला जीएसटी देणं लागतो? फक्त जीएसटीचे पैसे यायचे आहेत, ते द्यावे सरकारने पहिले आम्हाला. तुम्ही असं स्टेटमेंट कधी ऐकलंय मुख्यमंत्र्यांनी? हां, मग ते कुठले पैसे मागत होते? तर ते आयजीएसटीचे पैसे मागत होते. जो आयजीएसटी जमा आहे त्याचा हिशोब करा. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस हा आयजीएसटी तुमच्याकडे तुम्ही जेव्हा परचेस करता ना, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे इनपुट आयजीएसटी 10,000 आहे, इनपुट आयजीएसटी 10,000 आहे. ओके, आणि आउटपुट सीजीएसटी, आउटपुट एचजीएसटी. ओके, आता तुम्ही काही गुड्स घे परचेस केले, कुठे परचेस केले? महाराष्ट्राबाहेरनं परचेस केले, तर तुम्हाला आयजीएसटी तुमच्या इनवर्ड सप्लायवर द्यावं लागेल. जर तुम्ही 10,000 दिला, कळलं? तुम्ही गोव्यातला माल घेतला, 10,000 रुपये दिले, आयजीएसटी 10,000. तुम्ही राज्याबाहेरनं वस्तू परचेस करता, पण विकता राज्यामध्येच. जो 10,000 जीएसटी देऊन जो माल तुम्ही खरेदी केला होता ना, तो तुम्ही जेव्हा विकला तेव्हा तुमच्याकडे आउटपुट सीजीएसटी आला 6,000 आणि आउटपुट एचजीएसटी आला 6,000. म्हणजे तुम्हाला 12,000 रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमा करायचे. ओके, आता ह्या 12,000 अगेन्स्ट हे 10,000 आयजीएसटी जे तुम्ही दिलेले आहेत ते ॲडजस्ट करता येतात. म्हणजे मग तुम्हाला 10,000 रुपये क्रेडिटचे आणि 2,000 रुपये कॅश
10,000 तुम्हाला क्रेडिट मिळेल आणि 2,000 कॅश भरायला लागेल. ओके, आता ह्या 10,000 माल कुठे आला? महाराष्ट्रामध्ये आला. जो कोणाकडे आहे? गोवाकडे. बरोबर आहे. आता माल कोणी कुठे विकला? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय म्हणतं की 10,000 IAT जमा कामाला द्या. पण सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणतं? पण जेव्हा टॅक्स भरायचा होता CGST आणि HGST तेव्हा 10,000 रुपये ॲडजस्ट केले ना त्यांनी. तुमच्या राजा व्यापाऱ्याने 10,000 रुपये ॲडजस्ट केले, म्हणजे आमचे त्यांनी 6,000 रुपये दिलेले नाही आहेत. जेवढा आमचा टॅक्स दिलेला नाही आहे तो ॲडजस्ट झालेला आहे. असे किती ॲडजस्ट झाले? असे किती IAT तुम्हाला आम्ही द्यायला पाहिजे आणि जेवढे ॲडजस्ट झाले तेवढे वजा कापून घ्यायला पाहिजे. तो हिशोब आमचा होईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील. मग ही जी गुंतागुंत आहे याच्यामध्ये, याच्यामुळे काय होतो, IGST चा हिशोब व्हायला वेळ लागतो. आणि मग हे गोपलदास केंद्राकडे आम्हाला पैसे यायचे, केंद्राकडे आम्हाला पैसे यायचे. पण केंद्राने त्यांना सांगितलेलं असतं की हे हिशोब तुम्ही लक्षात घ्या ना, तुम्हाला हे पैसे खूप मिळणार नाही आहेत, थोडेच मिळणार आहेत. हां, तुम्हाला दिसणार दिसतील की आमचे 10,000 आहेत. 10,000 मिळणार नाहीत तुम्हाला, तुम्हाला 1,000-2,000 मिळणार आहेत. त्यांनी फार काय होणार नाही तुमचं. पण बोलायला काय, राज्यकर्त्याला बोलायला काय जातं की आमचं एवढं येणं आहे, 35,000 कोटी यायचे आहेत. मोठे मोठे आकडे फेकतात. लोकांना राज्य कसं चालतं, राज्याचं दरडोई उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, काहीच माहीत नसतं. कोणाला माहीत नसतं. आपण ज्या डिमांडला जातो आणि 4,000 ची खरेदी करतो त्यावेळेस टॅक्स किती भरला हे आपल्या राज्यामधल्या किती इंजिनियरला माहिती असेल, ज्यांना आपण सो कॉल्ड एज्युकेटेड म्हणतो, किती डॉक्टरना माहिती असेल. मग देश कसा चालतो, देशाची एकंदरीत व्यवस्था कशी आहे हे जर नागरिकांना माहितीच नसेल तर तुम्ही ज्या वेळेस डेव्हलपमेंटच्या गोष्टी सरकार करत असेल तेव्हा कोणी डेव्हलपमेंट चांगली केली आणि कोणी डेव्हलपमेंट करताना चुकीच्या प्रकारे पॉलिसीज राबवल्या हे कोण कोणाला कसे समजून सांगणार. आता एवढा वेळ असतो गव्हर्नमेंटच्या पॉलिसी समजून घ्यायला आपल्याकडे वेळ असतो, नागरिक म्हणून आपल्याकडे वेळच नसतो. आपला जो पर्सनल संघर्ष आहे तो एवढा असतो की आपण आपल्यामध्ये गुंतलेला असतो. मग निवडणुकीला कुठले मुद्दे येतात? जात, धर्म, सगळे भावनिक मुद्दे येतात आणि त्यावर मतदान होतं. जर आपण आपला बुद्धी आणि विवेक वापरत नसू तर साहजिक आहे राज्य करायची मजबुरी आहे. यंत्रे कळत जात नाही, आम्ही डेव्हलपमेंट करतो आणि आम्हाला निवडून दिलं जात नाही. राज ठाकरे म्हणतात आम्ही नाशिकला एवढं काम केलं, बाहेरनं पैसे आणून आम्ही डेव्हलपमेंट केली आणि लोकांनी मला निवडून दिलं नाही. मग कामं करून लोक निवडून देत नसतील तर मग कामं कोण करेल? मग शेवटी भावनिक आधारावरच जर का निवडणुका चालणार असतील मग तेच मुद्दे योग्य आहेत, त्याच प्रकारे राजकारण करायला पाहिजे. मग कामं करायची गरजच नाही. त्यामुळे हे सगळे गुंतागुंतीचे इश्यू असतात आणि ह्या इश्यूमध्ये काय चाललेलं आहे, कशा प्रकारे चाललेलं आहे हे लोकांना फारसं कळत नाही. जर तुम्ही तेवढा अभ्यास केला तरच तुम्हाला कळतं. आज आपलं हा जो पहिला क्लास आहे इंट्रोडक्शनचा, त्यात मी एवढा वेळ का देतो याच्यामध्ये की कळावं की एकंदरीत टॅक्स कशाशी खातात. आणि हे सगळे जे मी आता एक्सप्लेन करतोय याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपल्याला पुढच्या क्लासेसमध्ये बघायचं आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली सप्लाय घेणार, सप्लाय देणार, म्हणजे परचेस झालं टॅक्स रेकॉर्ड करणार, हा रेकॉर्ड टॅलीमध्ये होईल, मग तुम्ही सेल कराल, मग तुम्हाला टॅक्स किती भरायचा आहे, मग त्याच्या काय तरतुदी आहेत कायद्यामध्ये त्या आपण बघणार. मग हे सगळं समजण्याकरता हे जे बॅकग्राऊंड आहे हे व्यवस्थित क्लिअर व्हावं म्हणून आपण हा वेळ देतो. यातून तुम्हाला किती गोष्टी क्लिअर झाल्या यापेक्षा किती गोष्टी तुमच्या कानावरती पडल्या आणि तुम्हाला फक्त एक मेसेज गेला तुमच्या माइंडला की अरे खूप गुंतागुंतीचं नीट समजून घ्यायला लागेल. उद्देश येत नाही एवढाच आहे फक्त माझा. हे सगळं तुमच्या लक्षात राहावं, तुमचं सगळं पाठ व्हावं, मग तुम्हाला मी विचारेन तुम्ही सांगाल हा उद्देश नाही. उद्देश फक्त याच्यामधली जी गंभीरता आहे, सिरियसनेस आहे, तो तुम्हाला कळावा आणि पुढच्या सेशनमध्ये तुम्ही पुढचे क्लासेस सिरियसली व्यवस्थित अटेंड करावे आणि लक्षपूर्वक ऐकावे हा माझा उद्देश हे सांगण्यामागचा. कारण नॉर्मली कोणाला कळत नाही. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये हुशार असतो. म्हणजे आपण एक यंत्रवत आयुष्य जगत असतो,
डॉक्टर डॉक्टर्सच काम करत असतो, इंजिनियर आपलंच काम करत असतो. आता आमचे 5 मित्र भेटले, आम्ही कुठे गेलो, एका मित्राचं दुकान आहे कपड्यांचं, तो लोकांचे कपडेच बघतो आणि त्यांना मी येतो, हा तुमचा हा ब्रँड आहे का, हा तुमचा हा प्रकारचा कपडा आहे का, त्याला बाकी दिसत नाही काय. दुसरा एक व्यक्ती तो आर्किटेक्ट आहे, तो आपलं बिल्डिंग बघतो, इथे हे वापरलं आहे, तिकडे ते वापरलं आहे. म्हटलं आला आला, तू फिरायला आलास ना, सोड ना सगळं तुझं काम, तुझे निरीक्षण जे आहे तुझ्या ह्याच्यामधलं फिरवण ते सोडून दे आता. पण ते व्यक्ती दिवसभर तेच करत असतील, ते बाहेर पडले ना त्यांना तेच दिसतं. एका व्यक्तीचा गा तो फोर व्हीलर वेगळा विकतो, कुठली गाडी गेली तर ही ही गाडी, ही गाडी नवी झाली आता, ह्या गाडी गाडीचा असं असं फीचर असतात, हे आहेत ते आहेत. प्रत्येक जण ज्या फील्डमध्ये आहे तो त्याच्यामध्ये एवढा प्रभावित असतो की त्याला वेगळ्या गोष्टी दिसतच नाही वातावरणातल्या, त्याला वेगळ्या गोष्टी कळतच नाही. कारण तुम्हाला टिकायचं असतं, तुमचं अस्तित्व तिकडे लागलेलं असतं, त्यामुळे तुम्ही दिवसभर त्याच गोष्टी रिवाईज करत असता, आठवत असता, त्याचं ज्ञान घेत असता. आणि तेच एवढं असतं की बाकीच्या गोष्टी समजून घेणं ह्याकरता वेळ नसतं. त्यामुळे डेव्हलपमेंट काय, टॅक्स काय, नवीन टॅक्स येऊन आपला फायदा का लॉस आहे हे ऐकायला बघायला वेळ नसतो कोणाला. आणि जे लोक काम नाही करत नाही ते दिवसभर न्यूज बघत बसतात, आणि त्यात पण वेगवेगळे व्ह्यू दिले जातात. नक्की खरा व्ह्यू कुठला, खरी बाजू कुठली, कोण खरं बोलते, कोण खोटं बोलते, इतका भडीमार होतो त्या न्यूजचा आणि त्या माहितीचा की ज्यात तुम्हाला व्हेरिफिकेशन करणं कठीण होतं कुठली बातमी खरी मानायची. एवढा विरोध हात पसरवला जातो व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती आणि न्यूजमध्ये जे चाललेलं आहे असं वाटतं हे न ऐकलं तर बरं, अजून धोक्याची वाट लागते. पूर्वी कसं व्हायचं, एक सकाळी न्यूज यायच्या, संध्याकाळी न्यूज यायच्या, बस दिवस आपलं काम करा, शांत राहा. 24 तास चॅनल काय करणार ते, त्यामुळे बऱ्याच वेळा मिस इंटरप्रिटेशन तर होत नाही, चुकीच्या गोष्टीचं आपल्याला सांगितलं जात नाही, चुकीच्या गोष्टीचं आपल्यापर्यंत येत नाही, किंवा ह्याचा अर्थ काय हे समजून घ्यायला सामान्य माणसाला त्याच्याकडे काही सोर्सेस नाही आहेत. त्यामुळे नक्की कशाप्रकारे काम चालतं ते आम्हाला केंद्राकडनं येणं आहे, ते कुठलं येणं आहे, काय येणं आहे, ते काय बोलतात लोकांना काय घेणार. आपण तर बघतो इकडे की CGST AGST आहे, तुमचा टॅक्स तुम्हाला मिळतो आहे, मग तुमचा सेंटरकडे कुठला GST अडकला आहे, समजलं. डिस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे GST, हा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट दोघांनाही मिळतो, पण जेव्हा राज्याबाहेर सप्लाय होतो त्यावेळेस IGST हा टॅक्स लावला जातो. आता बघा आपल्याकडे दोन प्रकारचं, एक लक्षात घ्या, राज्यामध्ये सप्लाय होतो तेव्हा त्याला म्हणतात इंट्रास्टेट सप्लाय, राज्यामध्ये सप्लाय होतो त्याला म्हणतात इंट्रास्टेट सप्लाय, आणि राज्याबाहेर देशाबाहेर सेजमध्ये सप्लाय होतो त्याला म्हणतात इंटरस्टेट सप्लाय. आता ज्यावेळेस दोन डिफरंट स्टेट्स आहेत किंवा दोन डिफरंट युनियन टेरिटरीज आहेत किंवा एक स्टेट आहे आणि युनियन टेरिटरी आहे तेव्हा जो सप्लाय होतो त्याला म्हणतात इंटरस्टेट. स्टेट वनमधनं स्टेट टूला जेव्हा सप्लाय होईल, आता हा स्टेट वन आहे, ओके, हा स्टेट वन आहे, स्टेटमध्ये काय होतं CGST AGST, पण या स्टेट वनमधनं स्टेट टूला जेव्हा माल जाईल तेव्हा काय येईल IGST. तो ह्या स्टेटला गेला, तो या स्टेटमधनामध्ये गेल्या पोहोचल्यानंतर त्या स्टेटला विकला गेला तर मग CGST AGST लागेल. ह्या स्टेट टूमधला कुठलाही माल युनियन टेरिटरीमध्ये गेला तर मग IGST लागेल. युनियन टेरिटरीमध्ये CGST आणि AGST लेवी होते. ह्या युनियन टेरिटरीमधनं जर बाहेर गेला, देशाबाहेर गेला तर IGST लागेल. देशामधनं भारतामध्ये आला तरी IGST लागेल. आपल्याकडे बघा 2000 साली त्यांनी
कमिटी सेटअप केली 2000 साली. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही ना काही प्रयत्न गव्हर्नमेंटचे होत राहिले. 2010 आम्ही GST लागू करू असं त्यावेळचे प्राईम मिनिस्टर म्हणाले होते, पण 2010 चुकलं आपल्याकडे काय. 2010 GST लागू झाला नाही आणि 2014 जेव्हा BJP गव्हर्नमेंट आलं तेव्हा BJP गव्हर्नमेंटनी ऑगस्ट 2016 काय केलं मला सांग. राज्याचे वेगळे अधिकार, केंद्राचे वेगळे अधिकार, राज्य आणि केंद्र एकाच वेळी टॅक्स घेऊ शकत नाही. आपल्या घटनेमध्ये ही तरतूद नाही. ओके, आपला देश स्वतंत्रतेकडे आला 15 ऑगस्ट 1947 आणि आपली घटना कधी अस्तित्व झाली 26 जानेवारी 1950. बरोबर आहे. या मधल्या काळामध्ये आपण देश कसा चालवायचा याचे जे काय नियम बनवले, कायदे बनवले, ती आपली घटना आहे. त्या घटनेप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका, राज्य, केंद्र यांच्या जबाबदाऱ्या, यांचे हक्क हे सगळे त्यामध्ये दिलेले आहेत. त्याप्रमाणे केंद्राच्या काय जबाबदाऱ्या आहेत, राज्याच्या काय जबाबदाऱ्या आहेत, काय डेव्हलपमेंट आहेत, त्या करता त्यांना काय टॅक्स कलेक्ट करता येतात, त्या टॅक्सचे पण वेगळे कायदे बनवायला लागतात. तर त्या कायद्याप्रमाणे जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे एक्साइज ड्युटी घेण्याचा अधिकार हा केंद्राला आहे आणि वॅट किंवा सेल्टर घेण्याचा अधिकार हा राज्याला आहे. ओके, पण GST ज्यावेळेस जर घ्यायचं आहे तर राज्य आणि केंद्र एकत्रितपणे टॅक्स कलेक्ट करतील. कशावरती? सप्लायवरती. सप्लाय झाला, इंट्रास्टेट सप्लाय झाला, तर इंट्रास्टेट सप्लायवरती राज्य आणि केंद्र हे दोघंही टॅक्स कलेक्ट करू शकतील अशी तरतूद करण्याची गरज होती आपल्या घटनेमध्ये. घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता ज्यावेळेस घटना बनवली गेली त्या जसा काळ बदलत गेला त्यावेळेस घटनेमध्ये काय दुरुस्त्या केल्या गेल्या, घटनेमध्ये दुरुस्त्या केल्या गेल्या. घटनेमध्ये दुरुस्ती कशी होती माहिती तुम्हाला? 543 लोकांचं काय आपल्याकडे पार्लमेंट आहे, 543 लोकांचं अधिवेशन बोलवावं लागतं. त्या अधिवेशनामध्ये जो बदल करायचा आहे घटनेमध्ये तो बदल का आवश्यक आहे, तो बदल केल्यामुळे आपला देश कसा पुढे जाणार आहे याविषयी सरकारतर्फे जो संबंधित मंत्री असतो तो सांगतो. आता GST हा कायद्याचा टॅक्सचा पॉईंट आहे, मग इथे फायनान्स मिनिस्टर सांगेल की GST का आणला पाहिजे. तसं जे जे काय इतर बदल झाले ते सरकारतर्फे अगोदर GST अगोदर 100 वेळा काय झालं होतं, घटना दुरुस्ती झाली होती. ही 121 घटना दुरुस्ती झाली. प्रस्ताव ठेवला जातो, प्रस्ताव ठेवला गेला आणि जर तो मान्य झाला तर त्याप्रमाणे नवीन घटनेमध्ये दुरुस्ती होऊन तो बदल जो आहे तो अंमलात येतो. अशी 121 वेळा घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचं विधेयक किंवा बिल जे आहे हे पार्लमेंटमध्ये ठेवलं गेलं, त्या बिलावर चर्चा झाली, मग त्यात मतदान झालं आणि या 121 पैकी 100 वेळा बदल मान्य केला गेला, 21 वेळा अमान्य केला गेला. जेव्हा एखादा व्यक्ती विवाह योग्य होतो तेव्हा तो मुली बघतो, मग ते लग्न ठरतं. ओके, मी एखाद्याला विचाराल अरे तुझं लग्न, तू 3 वर्षाची मुलगी बघत असतास, किती मुलगी पसंत केली तू? अरे ही 8वी मुलगी होती. 7 वेळा कधी आम्ही नाकारला तर त्यांनी नाकारला, 7 वेळा आमचा व्यवहार काही जमला नाही, 8व्यांदा ही 8वी मुलगी मी पसंत केली, माझं लग्न आहे, लग्नाला येईल. होतं ना असं? म्हणजे प्रस्ताव 7 वेळा दिले गेले किंवा आले पण 8वा प्रस्ताव मान्य झाला. तसे घटना दुरुस्ती करण्याकरता 121 प्रस्ताव आले, त्यातले 100 मान्य झाले,
त्यामुळे 100 वेळा घटनादुरुस्ती झालेली होती आणि 21 वेळा फेटाळले गेले प्रस्ताव. हा जो जीएसटीची अमेंडमेंट होती ही 122वी होती. 122वा बिल होतं हे आणि ते मान्य झालं असं 101वा होतं. 122वा प्रस्ताव आला आणि त्यातला अगोदरचे 100 प्रस्ताव मान्य झाले होते आणि हा 101वा प्रस्ताव मान्य झाला. अमेंडमेंट झाली जीएसटी, घटनादुरुस्ती झाली. मग नवीन घटनेप्रमाणे जर राज्यामध्ये सप्लाय केला, इंटरस्टेट सप्लाय झाला, तर CGST बरोबर HGST लागू शकतो. कळलं? त्यामुळे GST लागू करणं एवढं सोपं नव्हतं. घटनेवर दुरुस्ती करणं पहिले गरजेचं होतं. आता घटना दुरुस्ती केली तर आपल्याकडे हे बघा, जी रचना आहे स्टेट किती आहे बघा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगढ जी आहे ही युनियन टेरिटरी, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली. दिल्ली पण काय आहे, युनियन टेरिटरी आहे पण तिथे विधिमंडळ आहे. युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर, त्याला काय म्हणतात, युनियन टेरिटरी विथ विधिमंडळामध्ये कायदा बनवला जातो. मी दिल्लीवरती राज्याचं पण नियंत्रण आहे आणि केंद्राचं पण नियंत्रण आहे. चंदीगड जे आहे ह्याच्यावर केंद्र नियंत्रण ठेवतं, इथे कुठले राज्य नाही आहे, मुख्यमंत्री नाही आहेत, काही नाही. याप्रमाणे आपल्याकडे 5 UT आहेत, आपल्याकडे 5 UT आहेत, अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव एकत्र केले, आता लक्षद्वीप आणि लडाख, ह्या 5 काय युनियन टेरिटरी आहेत. आणि 3 युनियन टेरिटरी आहेत, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुडुचेरी, इथे स्टेट लेजिस्लेचर आहे, विधिमंडळ आहे. तिकडे टॅक्स लागेल CGST बरोबर HGST, पण या 5 ठिकाणी UT GST CGST बरोबर येतो. आलं लक्षात? युनियन टेरिटरीमध्ये जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय केला जाईल त्यावेळेस टॅक्स लागेल CGST आणि UT GST या 5 युनियन टेरिटरीमध्ये. पण ह्या 3 युनियन टेरिटरी आहेत, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुडुचेरी, इकडे CGST आणि HGST लागतो, कारण तिकडे विधिमंडळामध्ये कायदा बनवला गेला HGST चा, त्यामुळे तिकडे HGST आहे. आता आपल्याकडे कायदे कुठले आहेत बघा, एक आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल, हे सेंटरने कुठे आणलं, पार्लमेंटमध्ये सादर केलं. दुसरं IGST राज्याबाहेर देशाबाहेर सप्लाय केला, सेलमध्ये सप्लाय केला तर IGST लागतो, युनियन टेरिटरी. आणि जर नुकसान झालं राज्यांचं, नुकसान भरपाई करता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉम्पेन्सेशन टू स्टेट बिल, ही 4 बिलं जी आहेत ही केंद्रामध्ये मंजूर करायची, म्हणजे याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. बिल म्हणजे काय असतं, विधेयक, ज्याला कायदेशीर काय अर्थ नसतो. ते जेव्हा मंजूर होतं, याच्यावरती चर्चा होते, मतदान होतं आणि पार्लमेंट मंजूर करतं, मग राष्ट्रपती याच्यावरती असेंट करतात, त्याला मान्यता देतात, मग तो कायदा सेंट्रल गव्हर्नमेंट लागू करू शकतो. कायदा बनला तो लागू कधी करायचा याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो. असे 4 कायदे कोणी बनवले, केंद्र सरकारने. आणि जो HGST बिल आहे हे प्रत्येक राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांचं अधिवेशन बोलून तिथे ते बिल मांडायचं, विधेयक मांडायचं आणि मग त्यावर चर्चा करून त्याला मान्यता मिळाली त्याचं कायद्याने रूपांतर होईल. CGST आणि HGST हे दोन्ही कायदे झेरॉक्स कॉपी आहे. ज्या तरतुदी CGST मध्ये आहेत त्याच HGST मध्ये, 9% त्यांना मिळणार, 9% राज्याला मिळणार, 9% केंद्र घेणार, या तरतुदी आहेत, त्याच तरतुदी राज्याच्या पण असतील. पण ते 5 कुठे होणार, स्टेटमध्ये. आणि हे अशा प्रकारे कायदे बनू शकतात, त्याकरता जी अमेंडमेंट होती ती अमेंडमेंट लोकसभेमध्ये केली गेली आणि लोकसभेमध्ये ती 122वी अमेंडमेंट होती आणि 122वा तिकडे बिल ठेवलं गेलं आणि ते पास झालं
त्यानंतर नवीन कायदा बनवण्याचे जो रस्ता होता हा मोकळा झाला, हे लक्षात घ्या. एक जुलैपूर्वी म्हणजे 30 जून 2017 पर्यंत ऑल स्टेट हॅड पास देअर रिस्पेक्टिव एजीएसटी ऍक्ट एक्सेप्ट जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीरला 8 जुलै 2017 पासून जीएसटीमध्ये आले. ही सगळी प्रोसेस जी आहे ही झाल्याशिवाय आपल्याकडे जीएसटी ॲप्लिकेबल होऊ शकत नव्हतं. 1 जुलै 2017 अगोदर काय घडलं हे मी थोडक्यात सांगितलं. आपल्याकडे जी घटना आपली, या घटनेमध्ये आपल्याकडे एक प्रस्तावना आहे प्रेमबद्ध, 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल्स. 25 भागामध्ये 448 आर्टिकल आहेत आणि 12 शेड्यूल म्हणजे याद्या असतात, हे 12 शेड्यूल आहेत. तर जी शेड्यूल आहेत त्यात दिलेले आहे कुठले टॅक्स कुठल्या विषयावरती केंद्राने कायदे करायचे, कुठल्या विषयावरती राज्याने कायदे करायचे आणि कुठल्या विषयावरती केंद्र आणि राज्य दोघांनी मिळून कायदे करायचे, अशा 3 याद्या आहेत त्या शेड्यूलमध्ये. त्याप्रमाणे राज्य केंद्र आणि दोघे मिळून काही सब्जेक्टवरती काम करतात, कायदे बनवतात, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार पार पाडतात. आणि जर अशी एखादी ॲक्शन आहे जी घटनेमध्ये मान्य नाही आहे तर ती संविधान विरोधी होते, अल्ट्रा व्हायरस, ती इल्लिगल असते, बेकायदेशीर आणि वॉइड असते, निरर्थक. एखादा ॲक्ट एखादा व्यक्ती जेव्हा करतो तो जर का घटनेप्रमाणे त्याला तो अधिकार देत नाही तर ते संविधान विरोधी आहे, बेकायदेशीर आहे आणि निरर्थक अवैध आहे. त्यामुळे देश आपला जो चालतो तो संविधानाप्रमाणे चालतो. संविधानामध्ये कुठल्या विषयावरती राज्याने कायदे बनवायचे, कुठल्या विषयावरती केंद्राने कायदे बनवायचे आणि कुठल्या विषयावर दोघांनी मिळून कायदे बनवायचे ह्याचा शेड्यूलमध्ये दिलेला आहे. आर्टिकलमध्ये अधिकार जबाबदाऱ्या हे सगळं दिलेलं आहे. प्रस्तावना आहे याप्रमाणे देश चालवणं अपेक्षित आहे. आता ह्यामधलं आर्टिकल 265 काय सांगतं की नो टॅक्स शॅल बी लेव्हीड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे तुम्ही कायदा बनवा आणि मग त्या कायद्याप्रमाणे काय करा, टॅक्स कलेक्ट करा. विदाऊट ऑथॉरिटी ऑफ लॉ टॅक्स कलेक्ट केला जाऊ शकत नाही. ओके, याचा उद्देश काय की मनमानी कलेक्शन होऊ नये कुठल्या प्रकारचा टॅक्स, हा त्याचा उद्देश आहे. आणि जेव्हा असं म्हटलं की ऑथॉरिटी ऑफ लॉ, द टर्म ऑथॉरिटी ऑफ लॉ मीन्स द टॅक्स प्रपोज टू बी लेव्हीड, लेव्ही म्हणजे तो टॅक्स कलेक्ट करायचा, चार्ज करायचा आहे, मस्ट बी विदिन द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता म्हणजे कायदेशीर अधिकार त्याला असला पाहिजे, या तरतुदी बनवा आणि ते विधिमंडळामध्ये प्रेझेंट करा, चर्चा करा आणि मग जो नवीन जो कर आहे तो लागू करा. ह्याला काय म्हणतात, ऑथॉरिटी ऑफ लॉ, कायद्यानुसार मान्यता घ्या आणि मग तो तुम्ही कर ते कर संकलन सरकार करू शकतं. पण नो टॅक्स शॅल बी लेव्हीड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ, कायद्याशिवाय कुठलाही टॅक्स कलेक्ट केला जाऊ शकत नाही. कायदा बनवा आणि मग टॅक्स कलेक्ट करा. आणि कायदा कुठला कायदा कोणी बनवायचा याचा अधिकार कुठे आहे, आर्टिकलमध्ये. आणि त्यामुळे जीएसटी हा दोघांनी कलेक्ट करण्याकरता अमेंडमेंट केली गेली की जीएसटी हा राज्य आणि केंद्र दोघंही मिळून घेऊ शकतात. मग तसा कायदा केंद्राने पण केला, राज्याने पण केला आणि त्याप्रमाणे जीएसटी घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र दोघांनाही प्राप्त झाला. त्याच्या अगोदर तुम्ही बघाल तर आर्टिकल 245 काय सांगतं, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट मे मेक लॉ फॉर द होल ऑर पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे पार्लमेंट जे आहे ते कायदा करू शकतं संपूर्ण देशाकरता किंवा टेरिटरी ऑफ इंडिया भारतामधल्या काही भागाकरता, होल म्हटल्या संपूर्ण भारताकरता करता कायदा बनवू शकतं किंवा भारतातल्या काही भागाकरता पण कायदा बनवू शकतं. द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे मेक, जे विधिमंडळ आहे राज्याचं
ते संपूर्ण राज्याकरता होल और पार्ट एनी पार्ट ऑफ द स्टेट त्या राज्याच्या संपूर्ण भागाकरता किंवा त्या राज्यातला काही भागाकरता कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य. हे कुठे दिलं आहे? आर्टिकल 245 मध्ये. नो लॉ मेड बाय द पार्लिमेंट शॅल बी डीम टू बी इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड दॅट इट वुड हॅव एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन. आता आर्टिकल 245 प्रमाणे राज्याला कायदा बनवण्याचा अधिकार राज्यापुरता आहे आणि केंद्राला संपूर्ण देशाकरता किंवा देशातला काही भागाकरता कार्य अधिकार बनवता येतो, कायदा बनवता येतो. आता आपल्याकडे ह्या 3 लिस्ट आहेत. युनियन लिस्ट ही आर्टिकल 246 मध्ये ही यादी आहे. लिस्ट 2, लिस्ट 3. ओके, आता ह्याच्यामध्ये 82-91 या एंट्रीज आहेत. ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्सची एंट्री 82 आहे. एंट्री नंबर 83 आहे कस्टमची. एंट्री नंबर 45-63 आहे. स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर टू लेवी टॅक्सेस हे कुठे आहेत? एंट्री नंबर 45-63 मध्ये. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे राईट होते. एकच एकाच सप्लायवरती टॅक्स देण्याचा अधिकार दोघांना नव्हता, म्हणून मग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली गेली. आता अमेंडमेंट जेव्हा केली गेली तेव्हा ती अमेंडमेंट जी केली ती होती 246A. 246A मध्ये जॉईंट पॉवर दिली गेली. आणि त्यात दिलं गेलं की 246 मध्ये 254 मध्ये जे काय दिलेलं आहे नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट त्यात काय पॉवर दिलं आहे, त्यात काय वेगळं दिलेलं आहे ते बदल ठेवा. आणि हे बघा, पार्लमेंट आणि द लेजिस्लेचर ऑफ एव्हरी स्टेट, प्रत्येक स्टेटचं विधिमंडळ आणि पार्लमेंट यांना पॉवर आहे मेक लॉ विथ रिस्पेक्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. म्हणजे GST चा टॅक्स घेण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार सगळ्या स्टेटच्या विधिमंडळांना आणि पार्लमेंटला असणार. हे 246A मध्ये जी अमेंडमेंट झाली, 121 अमेंडमेंट, त्यामध्ये हा हा जो आर्टिकल आहे 246A हा ॲड करण्यात आला. आता राज्याने आणि केंद्राने टॅक्स घ्यायचा आहे, बरोबर आहे, टॅक्स तर मिळणार. त्याची जी व्यवस्था आहे ती कोणी ठेवायची? दोघांनी मिळून ठेवायची. मग मी बघ कसं आहे, टॅक्स रेट 18 आहे, पब्लिक बोलते 12 करा. निर्णय कोणी घ्यायचा? कारण की CGST पण कमी होईल, NGST पण कमी होईल ना, दोघांनी मिळून घेतला पाहिजे ना. मग त्याकरता काय केलं? GST कौन्सिल आर्टिकल 279A मध्ये GST कौन्सिलची स्थापना केली गेली. GST परिषद. या GST कौन्सिलमध्ये राज्याचा एक मेंबर असतो आणि फायनान्स मिनिस्टर मिनिस्ट्री आहे. जो फायनान्स मिनिस्टर असतो तो त्याचा अध्यक्ष असतो. आणि प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री नेमतील तो पर्सन किंवा फायनान्स मिनिस्टर हा त्याचा सदस्य असतो. आणि जे GST कायदा आहे त्यामध्ये काय तरतुदी असाव्या हे सगळं ठरवण्याचं काम GST कौन्सिलने केलं. कायद्या पहिले ड्राफ्ट केला ना त्यांनी, ते विधेयक जेव्हा बनवलं जे सादर केलं गेलं त्यात काय तरतुदी असाव्या हे सगळं त्यांनी GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये बसून ठरवलं. मी तुम्हाला जसं बोललो की सेल टॅक्समध्ये 1 लाखाच्या वरती अमाऊंट गेली तर मग सेल टॅक्स कलेक्ट करायला लागेल, ह्याला काय म्हणतात? थ्रेशोल्ड लिमिट. सर, GST मध्ये नंबर घेण्याकरता लिमिट किती असावं? 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 40 लाख, हे ठरवण्याचं काम कोण करणार? GST कौन्सिल. मग GST कौन्सिल अशी काही कार्य आहेत की टॅक्स रेट काय असावे, थ्रेशोल्ड लिमिट काय असावं, काय मॅटर आहेत ते डिस्प्यूट सॉल्व्ह कसे करावे, करमुक्त कुठले गुड सर्व्हिसेस असतील, हे सगळं ठरवण्याचं काम GST कौन्सिल करतं. आणि GST कौन्सिल गव्हर्नमेंटला रिकमेंड करतं आणि मग गव्हर्नमेंट त्याप्रमाणे कायद्यामध्ये बदल करतं, अमेंडमेंट करतं. त्या GST कौन्सिलचा आर्टिकल 279A आहे. आणि इंटरस्टेट सप्लाय जो केला जातो, राज्याबाहेर सप्लाय केला जातो, त्याकरता 269A हे आर्टिकल की राज्याबाहेर सप्लाय केला. आर्टिकल 269A स्टिप्युलेट दॅट GST ऑन सप्लाईज ऑफ द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स शॅल बी लेव्हिड अँड कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड सच टॅक्स शॅल बी अपोर्शन
बिटवीन युनियन आणि स्टेट, म्हणजे जो आयजीएसटी कलेक्ट केला जाईल तो कलेक्ट करण्याचा अधिकार कोणाला असेल, त्याचा कायदा करण्याचा अधिकार कोणाला असेल, केंद्राला असेल. त्याचा कायदा केंद्राने बनवला आयजीएसटी, आणि त्याच्यामध्ये जो 18% कलेक्ट केला जाईल तो कुठनं कलेक्ट केला, युनियनमधनं केला का स्टेटमधनं केला, त्यांना त्यातला वाटा मिळेल. ओके, तुम्ही न्यूजमध्ये ऐकत असाल विरोधक कायम आरोप करत असतात की हुकुमशाही चालू आहे भारतामध्ये, घटनेचा अपमान केला जातो आहे, घटना पाळली जात नाही, हे जे आपण ऐकतो ना कायम, हे सगळं घटनेमध्ये आहे. राज्याचे अधिकार काय, केंद्राचे अधिकार काय, पंतप्रधानांचे अधिकार काय, मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय, घटनेमध्ये राहून कशाप्रकारे कार्य करायचं, हे प्रत्येक स्टेटला आपल्याकडे आपला प्राईम लॉ जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. त्या कायद्यामधनं इतर कायदे जन्माला आलेले आहेत आणि त्या कायद्याप्रमाणे तुम्हाला देश चालवायचा आहे, जे आपलं रोजचं जगणं आहे हे या घटनेप्रमाणे असलं पाहिजे. अशा घटना सांगा, मग कोण घटना पाळतोय, कोण पाळत नाही, कोण अपमान करतोय घटनेचा, असं आपण सगळे न्यूजमध्ये बघतो. ओके, बॅकग्राऊंड तुमचा क्लिअर झाला बऱ्यापैकी, थांबू.